होते तेवढं बोलून मग देता येईल. ओके नमस्कार, थोडीशी तांत्रिक अडचण आल्यामुळे आपण पुन्हा एकदा कनेक्ट झालो आहोत. तर मी सचिन मोतेवार सरांना विनंती करतो की त्यांनी कंटिन्यू करावं. सचिन धन्यवाद सर. मोतेवार सर, येतोय सर आवाज? येतोय, बोला सचिन. हॅलो, आवाज येतोय सर? हां हो येतोय, बोला. एमएआयईपी महाराष्ट्र समावेश शिक्षण व्यावसायिक संघ, सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. या व्यासपीठावर मला आजचे प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून देण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. नजर को बदलो तो नजारे बदल जाते है, नजर को बदलो तो नजारे बदल जाते है, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं. कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशा बदलो तो किनारे खुद ब खुद बदल जाते हैं. या ओळी सार्थ करणारा आता आपला प्रमुख पाहुणा म्हणजे प्रणित गुप्ता याचा परिचय करून देत असताना मला मनातून खूप आनंद होत आहे. प्रणितच्या जीवन प्रवासाबद्दल सांगत असताना, प्रणित जन्म हा औरंगाबाद शहरामध्ये 24/5/2000. आई वडील, दोन भावंड असा परिवार आहे. प्रणितचा जन्मतः प्रणितला दिसत नव्हते हे त्याच्या घरच्यांना माहीत नव्हते. 1.5 वर्षापर्यंत त्यांना समजलं नाही की प्रणितला दृष्टी आहे किंवा नाही. प्रणित सर्व प्रश्नाचा मोठा होत होता तसे त्याच्या पालकांना लक्षात येऊ लागले की प्रणित दृश्य वस्तूंना प्रतिसाद देत नाही. आणि यानंतर लक्षात आले की प्रणित हा पूर्णतः अंध आहे. जेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला तेव्हा असे लक्षात आलं की प्रणितच्या व्हेन्स या चोकोप आहेत आणि त्यामुळे प्रणित हा पाहू शकत नाही. आणि यानंतर खऱ्या अर्थानं प्रणितचा जीवन प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्याचा शैक्षणिक जीवन प्रवास सुरू झाला. घरात किंवा नातेवाईकांमध्ये दिव्यांग कोणीही व्यक्ती नसल्या कारणामुळे दिव्यांगाच्या शिक्षणाबद्दल कुठलीही माहिती घरच्या व्यक्तींना नव्हती. पण प्रणितचे घरचे आई आणि वडील हे दोघेही शिक्षित असल्या कारणामुळे, वडील इंजिनियर आहेत व आई एम ए पर्यंत शिक्षण आईचं पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे शिक्षणाबद्दलची जाणीव घरच्यांना होती. यामुळे प्रणितच्या शिक्षणाबद्दल त्यांना माहिती मिळवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करून त्यांनी शिक्षणासाठी तत्पर होऊन विविध शैक्षणिक मार्ग त्यांनी विचारात घेतले. आणि सगळ्या मार्गांचा विचार केल्यानंतर त्यांनी हा मार्ग निवडला की प्रणितला सर्वसामान्य शाळेमध्ये सर्वसामान्य मुलांबरोबर घराच्या जवळ असणाऱ्या शाळेमध्ये प्रवेश देण्यात यावा हा त्यांचा निश्चय झाला. आणि त्याला प्री प्रायमरी एज्युकेशनसाठी सेंट लॉरेन्स इंग्लिश या स्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला. इंग्रजी माध्यमाची शाळा असल्याकारणामुळे त्या ठिकाणी प्रणित शिकत होता. पण 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रणितला त्या शाळेमधून कमी करण्यात आले. त्याचं कारण त्या शाळेने दिलं की प्रणित हा पाहू शकत नाही, इतर सर्वसामान्य मुलाप्रमाणे तो शिकू शकणार नाही अशी या शाळेची धारणा होती. शाळेतील शिक्षकाचं मत होतं की सर्व विद्यार्थी या वर्गामध्ये आहेत तर या प्रणितला वेगळा वेळ आम्ही कुठून देणार किंवा प्रणितसाठी वेगळं लक्ष कुठून देणार. या कारणामुळे प्रणितला शाळेतून कमी करण्यात आलं. पण प्रणितच्या घरच्यांना शिक्षणाचं महत्व माहीत होतं म्हणून त्यांनी पुन्हा शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि त्याच शाळेमध्ये मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मोतीवर सर. हा सर. हा ओके, बोला, कंटिन्यू करा. येतोय ना सर आवाज येतोय ना सर? हॅलो सर, यस सर, बोला, कंटिन्यू करा, कंटिन्यू करा सर, येतोय. ओके सर, प्री प्रायमरी एज्युकेशन त्याने त्याच शाळेमध्ये पूर्ण केले. त्यानंतर तो पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्या शाळेमध्येच त्याचा पहिलीचा प्रवेश निश्चित झाला. पण जेव्हा पहिलीमध्ये प्रवेश घेण्यात आला पण पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला की प्रणित पाहू शकत नाही. या कारणामुळे पहिलीमध्ये प्रणितला नापास करण्यात आले. पहिलीमध्ये नापास होणारा प्रणित या कारणावरून त्या शाळेने प्रणितला कमी केलं आणि प्रणितला पुन्हा घरी बसवण्यात आलं आणि पुन्हा प्रणितच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. प्रणितच्या शिक्षणाच्या उर्मीला नवसंजीवनी देण्यासाठी त्याच्या वडिलांचे मित्र श्री संतोष जयस्वाल सर यांच्या रूपाने आशेचा किरण त्याला मिळाला आणि प्रणितला जयस्वाल सर यांच्या शाळेमध्ये मॉरल किड्स या सर्वसामान्य मुलांच्या शाळेत पहिलीमध्ये प्रवेश देण्यात आला. या पहिलीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रणित मॉरल किड्स या सर्वसामान्य मुलांच्या शाळेतच त्याने इयत्ता पहिली ते 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि इयत्ता 10वी मध्ये
96% गुण मिळवत सर्वसामान्य मुलांमध्ये तो शाळेत प्रथम आणि दिव्यांग मुलांमध्ये राज्यामध्ये प्रथम येण्याचा मान त्याने मिळवला. प्रणितला शिक्षणाबरोबरच इतर कला कौशल्यातही आवड होती आणि त्याने इयत्ता पहिली पासूनच संगीत शिक्षण सुरू केलं. संगीतातील हार्मोनियम वादनातील 4 परीक्षा तो पारंगत आहे. हार्मोनियम सोबतच तो तबला वादनाकडे वळाला आणि गांधर्व महाविद्यालय मुंबई येथे त्याने तबला वादनात विशारद पदवी प्राप्त केली. तबला वादनात जिल्हा राज्य राष्ट्रीय स्तरावर परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याला बालश्री राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. प्रणितला राष्ट्रपती पुरस्कार बालश्री राष्ट्रपती पुरस्कार हा देण्यात आला आहे. शिक्षणाबरोबरच अभ्याकसचा अभ्यास त्याने वयाच्या 11व्या वर्षापासून सुरू केला आणि UCMAS या अभ्याकस संस्थेच्या दिल्ली येथे झालेल्या 20व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विश्वविजेते ठरलेला तो पहिला भारतीय आहे. या स्पर्धेत महत्वाची गोष्ट म्हणजे 56 देशातील जवळपास 5,000 सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये तो विश्वविजेता ठरला आहे. 21व्या आंतरराष्ट्रीय अभ्याकस स्पर्धेत दुबई येथे पुन्हा एकदा भारताला विश्वविजेतेपद त्याने मिळवून दिले आहे. या सोबतच त्याने राज्य राष्ट्र स्तरावरील परीक्षांमध्ये विविध बक्षिसे त्याने मिळवली आहेत. 2017 साली तेलंगणामधील वारंगल येथील NIT युनिव्हर्सिटीमध्ये गणिताशी संबंधित 7 वर्ल्ड रेकॉर्ड त्याने तयार केलेले आहेत. त्यावेळेस त्याला इंडिया गॉट टॅलेंट मॅथ जिनियस अवॉर्ड 2017 सन्मानित करण्यात आला आहे. इंदोर येथील युनिव्हर्सिटी आणि वारंगल येथील युनिव्हर्सिटीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्याने मार्गदर्शन केलेलं आहे. गणिताशी लहानपणापासून मैत्री असल्यामुळे गणित हा विषय त्याच्या आवडीचा असल्याकारणामुळे त्याने CA होण्याचे ध्येय ठरवून घेतले आणि CA दिशेने त्याचे पुढील शिक्षण त्याने सुरू केले. इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याने विविध कॉलेजमध्ये चौकशी केली आणि त्यातील पुण्यातील नामांकित कॉलेज BMCC ब्रहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला आणि त्या कॉलेजमध्ये 96 दहावीमध्ये 96% असल्या कारणामुळे त्या कॉलेजमधील पहिला प्रवेश हा प्रणितचा होता आणि त्याचं कॉलेजचं शिक्षण सुरू झालं. इयत्ता 11वी आणि 12वीमध्ये त्याने ते शिक्षण पुणे येथून पूर्ण केलं आणि 12वीच्या शिक्षणामध्ये त्याने 12वीमध्ये 87% गुण मिळवत कॉलेजमधून पहिला येण्याचा मान मिळवला तर दिव्यांगात प्रथम येण्याचा मान त्याने मिळवला. दिव्यांग मुलांच्या शैक्षणिक आव्हानावर मात करण्यासाठी त्याने युट्यूब चॅनलची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअपचे विविध ग्रुप त्याच्याकडे आहेत आणि यावरून तो दिव्यांग मुलांना येणाऱ्या समस्या त्यांची आव्हानं यावर तो विविध मार्गदर्शकांचं मार्गदर्शन त्यावर तो मुलांपर्यंत उपलब्ध करून देत असतो आणि त्या माध्यमातून त्या गरजू विद्यार्थ्यांची गरज तो भागवत असतो. असा हा प्रणित याच्याबद्दल बोलत असताना तो त्याच्या तोंडून सगळं सांगणार आहे, त्याची कहाणी सांगणार आहे, पण त्यासाठी मला त्याच्यासाठी मनावस्थ वाटतं. अभी तो आई है पंखों में थोडी सी जान, अभी तो आई है पंखों में थोडी सी जान, अभी तो असली उडान बाकी है. अभी तो आई है पंखों में थोडी सी जान, अभी तो असली उडान बाकी है, नापी है सिर्फ मुठ्ठी भर जमी, अभी तो सारा आत्मा बाकी है. असा हा प्रणित गुप्ता युवा पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल हे निश्चित. त्याच्या या जिद्दीला, त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांना सलाम. प्रणित गुप्ताचा हा खडतर प्रवास, जिद्द आणि यशाची कहाणी आज आपण त्याच्या तोंडून ऐकणार आहोत. तर त्यासाठी मी प्रणित गुप्ता याला विनंती करतो की त्यांनी आपली या जिद्दीची कहाणी आमच्या सर्व श्रोत्यांना सांगावी आणि एक आदर्श हा युवा पिढीसाठी निर्माण करावा, पुढे ठेवावा, यासाठी मी प्रणित गुप्ताला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मित्रांनो, मी प्रणित कुमार गुप्ता औरंगाबाद महाराष्ट्रवरून आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित झालो आहे. या मंचावर उपस्थित सर्व गणमान्य सदस्यगण आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील बघणारे सर्व आदरणीय प्रेक्षकगण या सर्वांना माझा पुन्हा एकदा खूप खूप नमस्कार. माझा शॉर्टमध्ये परिचय आत्ताच आपण ऐकलेला आहे, परंतु अचीवमेंट्सच्या ज्या कहाणी सचिन मोतेवार सरांनी आपल्याला माझ्या सांगितल्या त्यामागचा जो प्रवास आहे ते आज सांगण्यासाठी
खरं तर मी या ठिकाणी उपस्थित झालो आहे, कारण सक्सेस मिळतं ते तर जगासमोर असतं, परंतु सक्सेस मिळण्याच्या मागे जी इनसाईड स्टोरी असते ती महत्त्वाची असते. कारण इतरांना जर प्रेरणा द्यायची असेल तर तुम्ही कसा संघर्ष केला हे जगासमोर मांडणं महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे मी जन्मापासून आत्तापर्यंतची माझी सर्व कहाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा मी 20 दिवसापूर्वी जन्मलो असं म्हणतात. आणि मला डोळ्याचा प्रॉब्लेम झाला, मला डोळ्यांनी दिसणार नाही हे 1.5 वर्षाच्या असताना आई वडिलांच्या लक्षात आले. कोणीही दिव्यांग विद्यार्थी किंवा दिव्यांग आमच्या समाजात नव्हता, त्यामुळे आई वडिलांसमोर हे एक प्रकारचे आव्हानच होते. परंतु मला सांगताना खूप अभिमान वाटतो की आई वडिलांच्या प्रयत्नांमुळे, आई वडिलांनी माझ्याबद्दल सकारात्मक विचार केल्यामुळे, विविध बंधनांना जुगारून त्यांनी माझ्या शिक्षणासाठी प्रयत्न केल्यामुळेच मी आज आपल्या समक्ष बसलेला आहे. मित्रांनो, मी लहान असताना त्यांनी मला वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये दाखवलं आणि डॉक्टरांकडून जेव्हा नकार मिळाला तेव्हा त्यांनी असं ठरवलं की मला शिक्षण द्यायचं आणि शिक्षणाने एवढं साक्षर बनवायचं की मी अंध आहे हे जगाला दिसलंच नाही पाहिजे. तर मित्रांनो, मी लहानाचा मोठा होत होतो आणि जेव्हा शाळेत प्रवेश घेण्याची वेळ आली तेव्हा विविध समस्या उभ्या राहिल्या. त्यावेळेस औरंगाबाद येथील तारामती बापनाचे आदरणीय भीमरावजी भुईगड सर यांनी आई वडिलांना मार्गदर्शन केले आणि असं निश्चित झालं की मी नॉर्मल शाळेतून शिक्षण घेणार. त्याचं कारण असं होतं की अंधशाळामध्ये एक नियम त्यावेळेस होता, आता आहे की नाही मी मला माहीत नाही, परंतु त्यावेळेस असा नियम होता की तुम्हाला येथेच राहावं लागेल आणि येथेच शिक्षण घ्यावं लागेल, म्हणजे त्या शाळेमध्येच आपल्याला राहून तेथे शिक्षण पूर्ण करावं लागतं. आणि माझ्या आई वडिलांची इच्छा होती की शिक्षणाबरोबरच इतर ऍक्टिव्हिटीज पण मी करायला पाहिजे. आणि आम्ही शहरामध्ये राहत असल्यामुळे आसपास बऱ्याच शाळा होत्या, म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला सेंट लॉरेन्स इंग्लिश या शाळेमध्ये मला प्रवेश देण्यात तर आला, परंतु बऱ्याचशा अडचणींना तेथेही सामोरे जावे लागले. शिक्षकांचं म्हणणं होतं की आम्ही आमच्या 1000 मुलांकडे लक्ष देणार की याच्या एकट्याकडे, असे वेगवेगळे प्रश्न त्यावेळेस उभे राहिले आणि त्यामुळे कुठेतरी माझ्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत होतं. मग तेथून मला प्रवेश म्हणजे काढून टाकण्यात आले आणि मी मराठी सेंट लॉरेन्स या शाळेमध्ये गेलो. तिथेही पहिलीपर्यंत शिक्षण माझं झालं, परंतु हवा तसा प्रतिसाद माझ्याकडून मिळत नव्हतं. म्हणून पुन्हा एकदा माझ्या शिक्षणाची अडचण निर्माण झाली, कारण त्या शाळेने देखील मला नकारले होते. आणि त्यावेळेस माझ्या वडिलांचे मित्र श्री संतोषजी जयस्वाल सर यांनी असं सुचवलं की मी प्रयत्न करतो आणि त्यामुळे मला त्यांच्या शाळेत मॉडेल किड्स मराठी हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला. आणि माझा पहिलीपासून 10वीपर्यंतचा पूर्ण प्रवास तेथे सुरू झाला. यामध्ये एक गोष्ट सांगावीशी वाटेल की सेंट लॉरेन्स मराठीमध्ये पहिली माझी झाली होती, परंतु योग्य रिझल्ट न घेतल्यामुळे एक वर्ष रिपीट करून, म्हणजेच पहिली पुन्हा एकदा रिपीट केली आणि पहिली दुसरीमध्ये माझा जो बेस आहे, शिक्षणाचा बेस आपण ज्याला म्हणतो, तो पक्का करण्यात आला. आणि तिसरीपासून शाळेमध्ये दरवर्षी नॉर्मल विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्याचा माझा मार्गक्रमण सुरू राहिला आणि 10वीपर्यंत तो तसाच कायम देखील राहिला. मित्रांनो, या दरम्यान अनेक अडचणी आल्या आणि आवर्जून सांगावं असं वाटेल की सर्व शिक्षा अभियानचे शिक्षकांची देखील मला यावेळेस खूप मदत झाली, कारण मी नॉर्मल शाळेतून शिकत होतो त्यामुळे ब्रेल वगैरे
या गोष्टी मला माहीत नव्हत्या आणि त्यावेळेस भुईगड सरांनी मला ब्रेल शिकवलं, शाळेनंतर ते मला वेळ द्यायचे, तसेच मला ब्रेलची जी पुस्तके आहेत ती सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून त्यांनी मिळवून दिली आणि माझा ब्रेल लिपीचा अभ्यास देखील सुरू झाला. शाळेत जायचे, शिक्षक जे शिकवतील ते ऐकायचं आणि घरी येऊन ब्रेलच्या पुस्तकांच्या माध्यमातून किंवा आई वडील वाचून दाखवतील त्याच्या माध्यमातून अभ्यास करण्याचा माझा एकंदरीत मार्ग सुरू झाला. त्यानंतर पुढे पुढे जसा माझा प्रवास सुरू होता तसा वेगवेगळ्या अडचणी येत होत्या. सुरुवातीला माझा पेपर लिहिण्याचा ही देखील एक अडचण निर्माण झाली होती, परंतु चौथीपर्यंत इतर विद्यार्थ्यांमध्ये तेवढी मॅच्युरिटी नसल्यामुळे शिक्षकांनीच पेपर लिहायचं असं ठरलं आणि त्यामुळे म्हणजे मला ज्या अडचणी येत होत्या त्या काहीशा कमी झाल्या. परंतु पाचवी नंतर पुन्हा एकदा रायटरला सोबत घेऊनच मला परीक्षा द्यायची होती, कारण भविष्यामध्ये तेच एकमात्र उपाय होता. त्यामुळे रायटर सोबत कसं संलग्न जुळवून घ्यायचं, त्यांच्याशी कसं बोलायचं, कसं वागायचं, त्यांच्यासोबत कसं राहायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवातून शिकत गेलो. अर्थातच मार्ग तेवढा सोपा नव्हता, कारण रायटरच्या देखील बऱ्याच अडचणी असतात, बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागतात. कधी कधी रायटर आपल्याला योग्य ती मदत करत नाही, किंबहुना त्यावेळेस असंही झालं की मी सांगायचो परंतु रायटर मला लिहिलंय असं सांगायचा, परंतु तो योग्य रीतीने लिहित नव्हता आणि त्यामुळे माझ्या मार्कांवर इफेक्ट होत होता. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आमच्या सरांनी, आमच्या पूर्ण टीचरच्या स्टाफने त्याकडे योग्य लक्ष देऊन त्यात काही सुधारणा करता येईल का हे बघितले आणि त्यातूनच माझा पुन्हा एकदा चांगले मार्क मिळवण्याचा जो प्रवास आहे तो सुरू राहिला. मित्रांनो, सर्व शिक्षा अभियानचे जे शिक्षक असतात ते देखील वारंवार मला वेळोवेळी भेटायला येत असायचे. माझ्या काही समस्या असल्या तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करायचे. माझे शिक्षक आणि आमच्या शाळेचे प्रिन्सिपल जयस्वाल सर यांच्याशी पण ते संवाद साधायचे आणि माझा एकंदरीत विकास कसा करता येईल याकडे त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटेल की 2011-12 पर्यंत आम्हाला रीडर्स रायटर्स भत्ता, मी चुकत असेल तर माफ करावे, पण हाच एक भत्ता आम्हाला मिळायचा आणि त्यामुळे थोडंफार रायटरला पण ते दिल्यामुळे त्यांना पण काहीतरी मदत मिळत आहे असं वाटायचं आणि त्यामुळे ते देखील अजून चांगल्या रीतीने मदत करायचे. त्यानंतर मला वाटतं ते बंद झालं आणि थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या, परंतु माझं कम्युनिकेशन स्किल किंवा वागण्याची पद्धत, विनम्रता, यामुळे मी चांगले मित्र वगैरे पूर्ण शाळेमध्ये बनवलेले होते आणि मी चांगल्या मार्काने पास होत असल्यामुळे शाळेलाही माझ्याबद्दल एक कुतूहल होतं आणि त्यामुळेच त्या गोष्टीचा जास्त परिणाम न होऊ देता माझं शिक्षण आणि माझा प्रवास तसाच सुरू राहिला. इयत्ता 10वीमध्ये येईपर्यंत मला बरेच चांगले चांगले विषय अवगत झालेले होते. कोणता अभ्यास कशा रीतीने करायचा हे देखील मला समजलेलं होतं. एक गोष्ट आवर्जून सांगेल की इयत्ता 7वीपर्यंतच मी ब्रेलचा अभ्यास केलेला आहे, परंतु त्यानंतर मला असं जाणवायला लागलं की ब्रेल लिपीचे काही लिमिटेशन्स आहेत. त्याचं कारण असं होतं की ब्रेलची पुस्तकं ही खूप मोठी मोठी असायची आणि ते वाचण्यामध्ये वेळ जास्त जायचा. अर्थात मी असं नाही म्हणणार की ब्रेल उपयुक्त नाही, ब्रेल हे खूप उपयुक्त आहे, परंतु त्याचे लिमिटेशन्स आहेत आणि ते जर लक्षात घेतले तरच आपल्याला पुढे अभ्यास करणं सोपं जातं. आणि त्यामुळे मी इयत्ता 8वीत असताना औरंगाबादमधील स्नेहाशी सामाजिक संस्था लक्ष्मण देशपांडे सर यांनी सुरू केलेली, त्या ठिकाणी कॉम्प्युटरचे प्रशिक्षण सुरू केले आणि मी MSCIT चा कोर्स देखील पूर्ण केला. त्यावेळेस
91% मला तिथे पडले आणि मराठवाड्यामध्ये प्रथम क्रमांक त्यावेळेस माझा आला होता आणि एम एस सी आय टी पूर्ण केले असल्यामुळे मला कम्प्युटरचं पण नॉलेज प्राप्त झाले. मित्रांनो, त्यानंतर माझ्याकडे थर्ड हँड लॅपटॉप आला आणि मी 8वीपासून वरळी नॅब मुंबई यांच्याकडून पुस्तके घेण्यास सुरुवात केली, ऑडिओ बुक्स घेण्यास सुरुवात केली आणि ते ऐकून ऐकून अभ्यास करण्याचा प्रयत्न सुरू केला. अर्थात मी त्या वर्षी ब्रेलचीही पुस्तके मागवली होती कारण 7वीपर्यंत माझा पूर्ण अभ्यास ब्रेल पुस्तकाच्या दमावर झाला असल्यामुळे मला एकदम ब्रेलमधून ऑडिओकडे शिफ्ट होणं शक्य होत नव्हतं. पण मी दोन्ही मॅच करत दोन्ही टॅकल करत ते करण्याचा प्रयत्न करत होतो आणि पुढच्या 1-2 वर्षात म्हणजेच 10वीपर्यंत येता येता ऑडिओ बुक्स मधून अभ्यास करणे मला अगदी सोप्या रीतीने जमू लागले. त्यावेळेस मला संस्कृत हा विषय घेण्याची इच्छा होती परंतु शाळामध्ये संस्कृत विषयाचे जास्त मुले नसल्यामुळे त्यामुळे रायटरचा प्रॉब्लेम उद्भवणार होता आणि संस्कृत विषय चांगल्या रीतीने लिहू शकेल असा विद्यार्थी मला मिळणे अशक्य होत होते. म्हणून मी संस्कृत विषय नाकारला आणि हिंदी विषय निवडून 10वीची परीक्षा दिली. हे सांगण्याचं कारण असं की संस्कृत विषय घेण्याची इच्छा असताना देखील मला त्यावेळेस घेता नाही आला. आजची परिस्थिती वेगळी आहे आणि मला एक प्लस पॉईंट असा होता की हिंदी विषयामध्ये माझं प्रभुत्व होतं. माझी मातृभाषा ही हिंदी असल्यामुळे मला अगोदरपासून हिंदीचा अभ्यास करणं किंवा हिंदी एकंदरीत काय आहे हा सगळा प्रकार माहिती होता आणि त्यामुळे 10वीमध्ये हिंदी सब्जेक्ट घेऊन पण विथ रायटर 95% मी 95 मार्क्स मी मिळवले होते 100 पैकी, हे आवर्जून सांगेल. तर अशा रीतीने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करत माझा 10वीपर्यंतचा हा प्रवास झाला. मित्रांनो, फक्त शालेय शिक्षण न घेता त्याबद्दल त्यासोबतच विविध ऍक्टिव्हिटीज करण्याचा देखील माझा प्रयत्न असायचा. त्यामध्ये सुरुवातीला मला संस्कृत शिकण्याची आवड होती. संस्कृतमध्ये विविध गोष्टी मी आत्मसात केल्या होत्या. तसेच इयत्ता 1वीमध्ये मॉरल किट्समध्ये प्रवेश घेतल्याबरोबरच मी संगीताचे शिक्षण देखील सुरू केले होते. दिलावर पठाण सर यांच्याकडे माझे हार्मोनियम वादनचे शिक्षण सुरू झाले आणि लगातार 4 परीक्षा मी उत्तीर्ण केल्या. 5व्या परीक्षेत येत असताना जवळपास 2010-11 तो काळ होता आणि मला असं समजलं की गांधर्व महाविद्यालयाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला 14 वर्ष पूर्ण केल्यानंतरच 5वी परीक्षा देता येते. त्यामुळे मला 2-3 वर्षाचा गॅप घ्यावा लागेल असं समजलं. त्यामुळे मी असं ठरवलं की आता संगीताची ग्रीप बसलेलीच आहे तर आपण काहीतरी वेगळं तोपर्यंत प्रयत्न करूया आणि म्हणून मी तबला वादन या कलेमध्ये माझं नशीब आजमावण्याचं ठरवलं आणि तिकडे प्रवेश मिळवला. शिरीष गोसावी सर यांच्या मार्गदर्शनात मी तबला वादनाचे प्रशिक्षण सुरू केले आणि लगातार 7 परीक्षा मी उत्तीर्ण केल्या. म्हणजेच विशारद पूर्णची डिग्री 2018 म्हणजेच 10वीच्या वर्षी मला मिळाली. मित्रांनो, इथेच माझा संगीताचा प्रवास थांबला नाही तर संगीतामध्ये विशारदची परीक्षा दिल्यानंतर तबला वादनाचा बालश्री राष्ट्रपती पुरस्कार या परीक्षेसाठी मी अर्ज केला आणि त्याची जिल्हा स्तर, राज्यस्तर आणि मग राष्ट्रीय स्तर अशा 3 स्तराच्या परीक्षा उत्तीर्ण करून मला मागच्या वर्षी म्हणजेच 2019 2016 बॅचनुसार बालश्री राष्ट्रपती अवॉर्ड घोषित करण्यात आला. दिल्लीच्या बालभवनामध्ये त्याचा फायनल राऊंड म्हणजेच राष्ट्रीय स्तराचा जो फायनल राऊंड असतो तो त्या ठिकाणी झाला आणि मागच्या वर्षी मला हा पुरस्कार घोषित झाला. तर मित्रांनो, हा माझा संगीताचा प्रवास आहे. परंतु संगीताबरोबरच मला बुद्धिबळ खेळण्याची देखील आवड आहे. त्याच्याही अनेक स्पर्धांमध्ये मी हिस्सा घेतलेलाच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बुद्धिबळाचं कोणतंही
औपचारिक प्रशिक्षण न घेता मी माझ्या आईकडूनच बुद्धिबळाचं शिक्षण घेतलेलं आहे. मित्रांनो, याबरोबरच एक महत्त्वाचा हिस्सा आणि माझ्या जीवनाचा कायापालट करेल असा अशी एक कला माझ्याकडे आहे, ती म्हणजे ॲबॅकस. मित्रांनो, मला गणिताची आवड होती. गणितामध्ये काहीतरी चांगलं करावं असं मला नेहमी वाटायचं. त्यामुळे मी गणितामध्ये ॲबॅकस हा प्रकार जेव्हा मला लक्षात आला तेव्हा त्याचे विविध क्लासेस शोधले आणि त्याही वेळेस जसा बालपणी शाळेमध्ये प्रॉब्लेम आला तसाच तेथेही प्रॉब्लेम आला. बरेचसे क्लासेसवाल्यांनी मला नाकारलं आणि आता ॲबॅकसचं प्रशिक्षण पुढे कसं घ्यायचं हा यक्ष प्रश्न आमच्या समोर उभा झाला. परंतु UCMAS ॲबॅकसच्या श्वेता दायमा मॅडम यांनी आई वडिलांना असं सांगितलं की मी प्रयत्न करून बघते, वर्षभर प्रयत्न करून बघते आणि ही कला त्याला जर जमली तर आपण पुढे कंटिन्यू करूया. आणि याच दृष्टिकोनातून पुढे 2012 साली माझा ॲबॅकसचा प्रवास सुरू झाला. दायमा मॅडमनी माझ्यावर प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी मला बेसिक ॲबॅकस काय असतं हे शिकवलं. ॲबॅकसची जी फ्रेम असते ती काय असते ते त्यांनी मला दाखवलं. हात लावून त्यांनी प्रत्येक मण्याची किंमत ही काय असते हे त्यांनी मला शिकवलं आणि त्यामुळेच मला ॲबॅकस काय हे समजलं. परंतु एक गोष्ट आवर्जून सांगेल मित्रांनो, ॲबॅकसचं बेसिक शिकायला तुम्हाला 3 महिने लागतात पण मला 1 वर्ष लागलं होतं आणि त्यामुळे माझं बेसिक स्ट्रॉंग झालं. त्यानंतरच्या काळामध्ये 2014 साली ॲबॅकसचं प्रशिक्षण माझं सुरू होतं. त्यावेळेस ॲबॅकसचं प्रशिक्षण सुरू असताना 2014 साली नॅशनल म्हणजे नॅशनल जी कॉम्पिटिशन असते ती दिल्लीला झाली आणि माझा एक डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे लाईव्ह मी ॲबॅकस कसं करतो याचं एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दिल्ली येथे देण्यात आलं जनतेसमोर आणि त्यावेळेस सगळ्यांना ते खूप आवडलं आणि त्याचंच एक पॉझिटिव्हिटी म्हणून पुढील वर्षी म्हणजेच 2015 साली डिसेंबर 2015 भारतात पहिल्यांदा UCMAS ॲबॅकसची इंटरनॅशनल स्पर्धा दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती आणि त्यात मला भारताची बाजू म्हणून प्रवेश देण्यात आला. मित्रांनो, स्पर्धा सोपी नव्हती. पहिल्यांदा मी स्पर्धेत उतरलेलो होतो. त्याचं कारण असं की 2014 नॅशनलला मी स्पर्धेमध्ये नव्हतो परंतु लाईव्ह डेमो मी केला होता. 2015 अचानक इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये फक्त माझ्या बुद्धिकौशल्यामुळेच मला प्रवेश मिळाला आणि 56 देशाचे जवळपास 5,000 नॉर्मल विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये होते. त्या स्पर्धेचं स्वरूप मी आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो. आपण जसे क्रिकेटचे सामने बघतात की ज्यामध्ये प्रेक्षक वर्ग बसलेला असतो आणि मध्ये खेळाडू खेळत असतात तशाच प्रकारची गणिताची एक स्पर्धा आयोजित केली जाते जिला लिस्निंग कॉम्पिटिशन असं म्हटलं जातं, ज्यामध्ये सर्व विद्यार्थी मध्ये बसतात, त्यांचे प्रेक्षक वर्ग बाजूला बसलेले असतात आणि स्टेजवरून एक शिक्षक गणित सांगत असतात आणि त्या गणिताचं उत्तर 3 सेकंदाच्या आत देणं अपेक्षित असतं आणि जो 3 सेकंदाच्या आत देणार नाही त्याला त्या स्पर्धेतून बाद केलं जातं, किंबहुना ज्याचं चुकेल त्यालाही स्पर्धेतून बाद केलं जातं. आणि एक गोष्ट यामध्ये महत्वाची सांगेल की मी रायटर घेतलेलं असताना देखील मी दिव्यांग म्हणून 1 सेकंद वाढवून घेतलेला नव्हता. नॉर्मल विद्यार्थ्यांना लिहून दाखवायचं होतं ते 3 सेकंद होते आणि मला देखील रायटरला सांगून मग त्याने लिहून दाखवणं याला देखील 3 सेकंद होते. यामध्ये 5,000 विद्यार्थी सामील झाले आणि स्पर्धा सुरू झाली. काहींचं चुकलं, काहींना उत्तर देण्यात उशीर झाला असं करत करत 5,000 सर्व विद्यार्थी बाद झाले आणि शेवटचा म्हणजे फायनल राऊंड आमचा सुरू झाला ज्यामध्ये मी आणि एक दुसरा विद्यार्थी आमच्यामध्ये टाळत सुरू झाली फर्स्ट आणि चॅम्पियनसाठी. तर त्यावेळेस मला 4-digit 20 rows हा फायनल राऊंडला सम विचारण्यात आला होता. 4-digit 20 rows म्हणजे
4,354, 7,609 असे प्लस मायनस मध्ये स्पीड मध्ये 20 आम्हाला विचारण्यात आले आणि त्याचं उत्तर 3 सेकंदाच्या आत द्यायचं होतं आणि त्यावेळेस माझं उत्तर बरोबर आलं आणि सोबत त्याचं उत्तर चुकलं म्हणून तो फर्स्ट आणि मी चॅम्पियन असं घोषित करण्यात आलं. तर मित्रांनो, असा हा माझा अॅबॅकसचा प्रवास. यानंतर पुढील वर्षी दुबई येथे झालेल्या 21व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली आणि त्याचं मी सोनं केलं. याचमध्ये 2017 साली मी हैदराबाद येथील वारंगलच्या नीट युनिव्हर्सिटीमध्ये गणिताशी संबंधित 7 वर्ल्ड रेकॉर्ड केले, त्याच्यातला एक रेकॉर्ड मी आपल्यासमोर प्रस्तुत करेलच. तर त्या ठिकाणी मला इंडियाज गॉट टॅलेंट मॅच जिनियस अवॉर्ड देण्यात आला आणि मित्रांनो, अनेक नॅशनल इंटरनॅशनल स्तरावरचे अवॉर्ड मी अॅबॅकसमुळे मिळवलेले आहेत. अनेक युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ चीफ गेस्ट म्हणून मी मार्गदर्शन देखील केलेलं आहे. माझी एक अशी इच्छा आहे की माझ्या आईने पण माझ्या या प्रवासाबद्दल थोडंफार बोलावं, कारण त्यांचं देखील खूप मोठं योगदान यामध्ये राहिलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की आईच्या मनोगत सुरू करण्या अगोदर अॅबॅकसचे प्रात्यक्षिकच मी आपल्याला दाखवावं की अॅबॅकस ही काय चीज आहे आणि त्याचे वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे मी कसे केलेले आहे. तर मी दाखवू इच्छितो की ही अॅबॅकसची फ्रेम असते आणि यामध्ये मणेमण्याची जे आहे प्रत्येक मणीला काहीतरी एक व्हॅल्यू असते आणि ती व्हॅल्यू आपल्याला हात लावून याची जी व्हॅल्यू असते त्याला हात लावून आपल्याला शिकवलं जातं की प्रत्येक मणीची काय व्हॅल्यू आहे आणि याला ऑपरेट कसं करायचं हे एकंदरीत शिकवलं जातं. आणि जेव्हा आपण हायर लेवलला पोहोचतो तेव्हा हीच फ्रेम आपल्या हातातून काढून घेतली जाते आणि ही फ्रेम आपल्या डोळ्यासमोर आपल्याला एज्युम करावी लागते आणि आपल्याला सांगण्यास अत्यानंद होतो की मी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्सला गेलो परंतु माझी ही अॅबॅकसची जी फ्रेम होती ती घरीच ठेवलेली होती, कारण मी माझ्या डोळ्यासमोर ते एज्युम करतो आणि कोणतंही गणित सॉल्व करतो. तर मित्रांनो, आता याचं एक प्रात्यक्षिक मी आपल्याला दाखवणार आहे. प्रात्यक्षिक म्हणजे अॅबॅकसचं जे हायर लेवलला आल्यानंतर माणूस कशा पद्धतीने गणित सोडवतो याचं एक प्रात्यक्षिक मी दाखवेल. माझ्या प्रात्यक्षिकामध्ये 6 digit 20 rows म्हणजे 6,58,793 असे प्लस मायनस 20 मी आपल्याला दाखवणार आहे आणि त्याचं उत्तर मी किती फास्ट देतो हे आज आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मी आईला बोलवतो जेणेकरून त्या मला गणित सांगतील आणि मी त्याचं उत्तर सांगेल. 6 digit 20 rows. नमस्कार, मी प्रणीतची आई. मी आपल्याला याचा एक 6 digit 20 rows सम घेऊन दाखवणार आहे. 6,40,137 मायनस 2,85,903 5,10,864 मायनस 7,02,935 1,74,026 8,90,654 मायनस 2,73,890 1,02,574 6,91,830 8,49,013 5,60,721 मायनस 3,45,806 7,29,564 9,12,387 2,51,478 9,63,521 minus 7,46,389 5,91,428 minus 4,36,157 6,72,398 that is the answer is 57,49,515 is the correct answer. आता मी आईला विनंती करेल की त्यांनी एक 5 मिनिटं माझ्याबद्दल किंवा माझ्या प्रवासाबद्दल ॲज अ पॅरेंट्स म्हणून गाईड करावं, जेणेकरून जे नवीन पालक असतील त्यांना
आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी काहीतरी सकारात्मक मार्ग मिळेल तर मी आईला विनंती करतो. मी प्रणितची आई. मला असं सांगावं असं वाटतं की प्रणितचा प्रवास जसा कसा सुरू झाला हे मला केव्हा कळलं की हा ब्लाइंड आहे म्हणून. हा 1.5 वर्षाचा असताना थोडंफार चालायला लागला तर तेव्हा हा कुठे गेटला जाऊन भिडायचा, कुठे भिंतीला जाऊन भिडायचा तर सूर्याकडे हा डायरेक्ट बघायचा. तर माझ्या असं लक्षात आलं की हा असा काऊन करतो म्हणून मी याचं चेकअप वगैरे केलं, डॉक्टरांना दाखवू तर लक्षात आलं की हा ब्लाइंड आहे म्हणजे. तर मला तेव्हा प्रश्न पडला की याला पुढचं कसं शिक्षण द्यावं म्हणून. तर मी याला पहिले इंग्लिश मिडियम मध्ये टाकलं, तिथे मला काही कोऑपरेट न मिळाल्यामुळे मी याला मराठी मिडियमला टाकलं. तिथे फार थोडंफार 1-2 वर्ष काढले आणि त्यानंतर आम्ही याला मराठीमध्ये शिफ्ट केलं. मराठीच्या शाळेत टाकल्यावर याला तिथे खूप कोऑपरेट मिळालं. काही त्रासही झाला मध्ये मध्ये पण कोऑपरेट छान मिळाल्यामुळे याने पुढचा प्रवास चालू केला. आणि जेव्हा याला याचे होमवर्क वगैरे असायचं ते मी पूर्ण करायची, याला मी घरून वाचून दाखवायची. नंतर हा याचे बुक्स रीड करायचा आणि शाळेत सुद्धा मॅडम शिकवायच्या तो हा तो ऐकून पुढे म्हणजे या अशा प्रकारे त्याचं 3-3 वेळेस प्रॅक्टिस होत असे आणि मी याला पूर्ण वेळ देत असे. म्हणजे हा प्रत्येक कार्य ह्या वेळेनुसार करत असे. म्हणजे यांनी वेळेला जास्त महत्व दिलं की आपलं इंग्लिश एवढ्या वेळात व्हायला पाहिजे, अर्ध्या तासात मराठी व्हायला पाहिजे, मॅथही बरोबर वेळेवर व्हायला पाहिजे. त्यामुळे याला सगळ्या विषयांना चांगला वेळ देण्यात आला आणि आम्ही सकाळी 5 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत कंटिन्यू मी याच्या सोबत आपलं आवरून राहायची. म्हणजे याचा एक मिनिट सुद्धा मी वाया न घालवता याला प्रत्येक ठिकाणी वेळेवर क्लासेसला पोहोचणं, मॅडमशी बोलणं, त्याच्या मित्रांशी बोलणं, त्याची ओळख करून देणं, त्याचा होमवर्क काय आहे ते समजून घेणं, प्रत्येक म्हणजे एका विद्यार्थी सारखंच मी याला कोऑपरेट करायची आणि त्यामुळे हा याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळत गेलं. तबला, हार्मोनियम, त्याचे घरी जेवढं लिखाण असायचं, प्रॅक्टिस असायची तेवढी पूर्ण मी करून घ्यायची याच्याकडून. तर याला जसजसं यश मिळत गेलं त्याच्यावरून मला अंदाज आला की हा पुढे जाऊ शकतो म्हणून मी सुद्धा याला पूर्ण वेळ देऊन हे कार्य पूर्ण याच्याशी करून घ्यायची. आणि रायटरचा प्रश्न असायचा तर मी रायटरला घरी बोलून त्याच्याशी डबल प्रॅक्टिस करून घ्यायची, याची रायटिंगची सुद्धा आणि ओरल सुद्धा. म्हणजे हा कसा लिहितो, रायटर कसा लिहितो, हा कसा बोलतो, याची टोनिंग मॅच करून घ्यायची. म्हणजे त्याला तिथे परीक्षेच्या वेळेस प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे म्हणून. अशा प्रकारे आम्ही याचा प्रवास कंटिन्यू चालू ठेवला. पुढे 11वी 12वीसाठी आम्ही याला पुन्हा इथे BMCC कॉलेजला ऍडमिशन घेतली. तिथेही हा हॉस्टेलमध्ये राहून आणि एकटाच राहायचा, स्वतःच एकटा जाणं येणं करायचा. आम्हाला ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा याच्या खूप आवडल्या की याने स्वतः एकटं राहायचा, जाणं येणं करायचं ते सर्व तो शिकला आणि याला सगळं कॉम्प्युटर, लॅपटॉप सगळं हँडल करणं हा सगळं शिकला. त्यामुळे मला खूप आनंद व्हायचा की माझा मुलगा दुसऱ्यांपेक्षा कमी नाहीये, नॉर्मल मुलं जसे असतात तसा आहे. आज जेवढं माझ्या लक्षात राहत नाही, आपल्या साध्या लोकांच्या लक्षात राहत नाही, तेवढं याच्या लक्षात राहते. प्रत्येक आता मी याच्याकडून काही मी शिकत असते, जे मला येत नाही ते मला प्रणित शिकवतो. अशा प्रकारे आम्ही याचा कंटिन्यू प्रवास चालू ठेवला. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आईचं आणि वडिलांचं योगदान आपण म्हणतो की एका विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये खूप महत्वाचं असतं, अशा प्रकारे एक मोलाचं योगदान मला आई वडिलांचं नेहमी लाभलेलं आहे. यांच्याच बरोबर जे इतर शिक्षक होते त्यांचं देखील मला योगदान खूप मोठ्या प्रमाणावर लाभलेलं आहे. मित्रांनो, या सदराचा शेवट करत असताना मला 11वी 12वीचा माझा जो प्रवास झाला तो सांगावासा वाटेल आणि मी आवर्जून आपल्याला सांगेल, कारण ही जी कहाणी आहे
ही इतरांसाठी खूप प्रेरणादायी ठरू शकते असं मला वाटतं. त्याचं कारण असं की माझं 10वीपर्यंतचं शिक्षण हे नॉर्मल शाळेतून झालं, त्यामुळे नॉर्मल विद्यार्थ्यांमध्ये नॉर्मल लोकांमध्ये उठणं बसणं कसं असतं, काय करावं लागतं, काय काय काळजी घ्यावी लागते या सगळ्या गोष्टींची मला जाणीव होती. आणि 10वीपर्यंत मी माझ्या घरी राहून आणि शाळेत जाऊन अशा प्रकारे शिक्षण घेतलं असल्या कारणाने कोणाशी कसं वागायचं, कसं बोलायचं या सगळ्या गोष्टी मला चांगल्या रीतीने अवगत होत्या. फक्त पुढची माझी इच्छा होती की आता जीवनात काहीतरी करायचं तर ते जगा वेगळं करायचं आहे. तर मित्रांनो, माझा एक वीक पॉइंट होता की मला मोबिलिटी येत नव्हती, म्हणजेच मला एक कोणी जर सोबत असेल तर मी त्याला अख्खं शहर फिरवू शकतो, परंतु इंडिपेंडंटली जर मला कोणी जायला सांगितलं तर ते माझ्याकडून शक्य होत नव्हतं. त्याच वेळेस माझ्या परिचयात असलेले निकेतजी दलाल सर यांचे मित्र, म्हणजेच माझा परिचय करून देणारे आदरणीय सचिनजी मोतेवार सर यांच्याशी माझी ओळख झाली आणि निकेत सरांनी सचिन सरांना विनंती केली की मला त्यांनी मोबिलिटी शिकवावी आणि त्या विनंतीला मान देत आदरणीय सचिन सरांनी मला पुढचे 15 दिवसातच, म्हणजे 11वी प्रवेश घेण्याच्या शेवटच्या 15 दिवसातच सरांनी मला घरी येऊन मोबिलिटी शिकवली आणि त्यानंतर मी 11वीला प्रवेश घेतला. मित्रांनो, 11वीला प्रवेश घेत असताना मला असं वाटलं की जगावेगळं जर करायचं आहे तर काहीतरी डिफरंट बघितलं पाहिजे आणि त्यामुळे मी सर्चिंग सुरू केलं आणि असं ठरवलं की आपण कॉमर्समध्ये जाण्याकडे लक्ष देऊया, कारण ऑलरेडी माझं गणित चांगलं होतं आणि कॉमर्सच्या विषयांची मला जाण होती, त्यामुळे मी असं ठरवलं की आपण कॉमर्स या फील्डमध्ये आपलं नशीब आजमावूया, कारण मला नेहमी जीवनामध्ये रिस्क घेण्याची आवड आहे, त्यामुळे ती रिस्क उचलून त्याला प्रगतीपथावर कसं न्यायचं हे मी जीवनामधून शिकलेलो आहे, त्यामुळे मी कॉमर्सची रिस्क उचलली. परंतु समस्या अजूनही टळलेल्या नव्हत्या. ॲडमिशन कुठे घ्यायची हा यक्ष प्रश्न पण आमच्या समोर उभा राहिला आणि त्यामुळे सचिन सर, निकेत सर आणि इतर अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शन मी घेतलं आणि त्यातून असं ठरलं की BMCC कॉलेज पुणे येथे मी प्रवेश घ्यावा आणि निश्चित तो मला मिळाला. परंतु कॉलेजमध्ये माझा प्रवास सुरू तर झाला पण पुढे एक समस्या होती रीडर्स आणि रायटर्सची, कारण आधी बोलल्याप्रमाणे मी ऑडिओ बुक्स प्रेफर करतो आणि 11वीपासून ब्रेल बुक्स पण उपलब्ध नव्हत्या आणि ऑडिओ बुक्स पण उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे मी स्वतः ठरवलं की आता कॉमर्सची पुस्तके आपल्याला रेकॉर्ड करून घ्यावी लागणार आणि म्हणून यशोवाणीच्या प्राची गुजर मॅडम, पुणे येथील यशोवाणीच्या प्राची गुजर मॅडम यांच्याशी माझा संपर्क झाला आणि रीडर्सची माझी समस्या सुटली आणि मला पुस्तके रेकॉर्ड करून मिळू लागली. परंतु दुसरी मोठी समस्या होती रायटर्सची, कारण पुढच्या 6 महिन्यात जी परीक्षा होती त्यात आता रायटर्स कसे मिळवायचे हे खूप मोठं आव्हान माझ्यासमोर निर्माण झालं. त्याचं कारण असं होतं की 10वीपर्यंत मला माझ्या शाळेतून रायटर मिळायचा आणि रायटर शिक्षक स्वतः देत असल्यामुळे मला रायटर मिळवण्यासाठी काय करावं लागतं याचं 0 नॉलेज होतं. परंतु त्याही वेळेस मला मोबाईलचं पूर्ण नॉलेज नव्हतं, परंतु मोबाईल काय चीज आहे आणि त्याचा वापर कसा करायचा याची माहिती मात्र मी मिळवलेली होती आणि म्हणूनच व्हॉट्सॲपवर जसं आपण बघतो की आज एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खूप छान आहे आणि म्हणून रायटर्स हवे आहेत असा एक मेसेज आम्ही फिरवला आणि त्यातून टीम विजन फाउंडेशनच्या आदरणीय अर्चना देशपांडे मॅडम यांचा माझा परिचय झाला आणि 11वी 12वीची माझी पूर्ण रायटर्सची समस्या पण निकाली लागली. अर्चना मॅडमच्या नेतृत्वात मला प्रत्येक परीक्षेमध्ये रायटर्स पण मिळू लागले आणि एवढंच नाही तर माझ्या कॉलेजमधील माझ्याशिवाय इतर 4-5 विद्यार्थी होते त्या सर्वांसाठी देखील मी एकत्रितरित्या रायटर्स मिळवू लागलो आणि आमचा 11वी 12वीचा प्रवास हा सुरू झाला. मित्रांनो, 12वीत आले असताना मला अनेक समस्या सुरुवातीला आल्या. डॉक्युमेंटेशन, रायटर कोणता घ्यायचा, म्हणजे रायटर्सचे काय प्रोव्हिजन आहेत, अशा विविध समस्या मला आल्या. परंतु आपल्या सर्वांसारखे विविध मार्गदर्शकांचं मार्गदर्शन घेऊन
मी पुढे पुढे जात राहिलो. रीडर्सशी कम्युनिकेशन करणे, रायटर्सशी कम्युनिकेशन करणे, योग्य वेळी योग्य व्यक्तीशी संवाद साधणे, या सगळ्या गोष्टी 11वी 12वीचा प्रवास सुरू असताना मी शिकून गेलो होतो आणि त्यामुळे हे मला करणं अगदी सोप्या रीतीने जमलं. मी थोडासा मागे येतो आणि एक अजून गोष्ट सांगेल की कॉलेज बरोबर इतर अजून कुठे शिक्षण घ्यायचं, कारण कॉमर्स फील्ड असल्यावर अकाउंट आणि मॅथ्ससाठी आपल्याला थोडंसं अकाउंट आणि मॅथ्ससाठी आपल्याला स्पेशल शिक्षण लागतं. म्हणून पुण्यामध्ये मी बरेच क्लासेस शोधले परंतु मला हवं तसं गाईड करणारा कोणी मिळाला नाही. क्लासेसचे जे शिक्षक वर्ग आहे त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आमच्या बॅचमध्ये बसवू शकतो परंतु पर्सनली वेळ तुम्हाला देऊ शकणार नाही व्यस्ततेमुळे. त्यामुळे मी पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये सर्चिंग सुरू केलं आणि माझ्याच घराजवळ अझर इमाम सर, इमाम्स कोचिंग इन्स्टिट्यूटचे अझर इमाम सर यांच्याशी माझा परिचय झाला आणि त्यांच्याकडे मी ट्युशन प्रवेश मिळवला. परंतु आता मोठी समस्या निर्माण झाली की कॉलेज पुण्याला आणि क्लास औरंगाबादला, आता हे कसं मॅनेज करायचं. त्यावेळेस असा निष्कर्ष निघाला, मी कॉलेजच्या 1-2 शिक्षकांना समस्या सांगितल्यावर 10-12 दिवस महिन्यातले कॉलेज आणि इतर दिवस ट्युशन घरी औरंगाबादला, असा माझा पूर्ण महिन्याचा दिनक्रम ठरला. आणि ठरल्याप्रमाणे मी एकटा पुण्याला जायचो यायचो आणि दर महिन्याला माझा हा क्रम ठरलेला होता, क्लासेस औरंगाबादला आणि कॉलेज पुण्याला. हे सगळं करत असताना 12वीचा अभ्यास खूप चांगल्या रीतीने माझा पार पडला आणि 12वीत जेव्हा शेवटची परीक्षा आली त्याही वेळेस एक समस्या मला आली होती जी की मी सांगेल ती कधीच कुणालाही येऊ नये. ती समस्या अशी होती की शेवटी रायटर्सचे डॉक्युमेंटेशनला प्रॉब्लेम येत होता, कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे वेगवेगळे GR आहेत आणि त्यामुळे कोणता फॉलो करायचा असे वेगवेगळ्या समस्या आल्या होत्या. परंतु त्यावर आम्ही योग्य मार्ग काढला, त्याच्यात थोडा वेळही लागला आणि त्यामुळे बोर्डाकडून थोड्या समस्या निर्माण झाल्या होत्या. आणि एक इथे जे कोणी दिव्यांग विद्यार्थी ऐकत असेल त्यांच्यासाठी आवर्जून सांगेल की शेवटच्या 4-5 दिवसांमध्ये बोर्डाच्या कामानिमित्त मी आणि एक मित्र बोर्डामध्ये गेले असताना आम्हाला आतमध्ये जाऊ देत नव्हते. त्यावेळेस माझ्या मित्राने आपला दिव्यांग ऍक्ट 2016 वाचलेला होता आणि त्याच्यात एक तरतूद अशी आहे की कोणी जर हेल्प केली नाही तर आपण पोलिसांची मदत घेऊ शकतो. आणि म्हणून आम्ही 100 नंबरवर कॉल केला आणि 2 पोलीस बोलवले आणि त्या पोलीस साहेबांसोबत आम्ही आतमध्ये गेलो आणि आमचं पूर्ण काम उरकलं. यातून सांगायचा मुद्दा असा आहे की एखादा दिव्यांग विद्यार्थी जर एकटा कुठे जात असेल आणि त्याला जर प्रॉपर मदत होत नसेल आणि तेही शिक्षणाची जी मेन संस्था आहे बोर्ड अशा ठिकाणी, तर असं होऊ नये, यानंतर असं होऊ नये. म्हणून मी याचं सांगत आहे, किंबहुना असं झालं तर त्याचे उपाय काय आहे हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. मी एक मुद्दा मेन इथे सांगेल की शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजे लास्ट 15 दिवसांमध्ये सर्व विद्यार्थी अभ्यास करत असतात, परंतु दिव्यांग विद्यार्थ्याला रायटर शोधणे, त्यांचे डॉक्युमेंटेशन करणे, डॉक्युमेंटेशनमध्ये अडचण आल्यास बोर्डाच्या चक्रा मारणे किंवा कॉलेजच्या लोकांना हँडल करणे, असे वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावं लागतं आणि मला देखील ते सामोरे जावं लागलं. मला या गोष्टीचं नेहमी थोडंसं वाईट वाटतं की सर शेवटचे 15 दिवस मला चांगला अभ्यासाला मिळाले असते तर मी 90 आसपास तरी आलो असतो किंवा 90 क्रॉसही केले असते. परंतु थोडेसे असे प्रॉब्लेम आल्यामुळे आणि अशा समस्या आल्यामुळे 87वर माझी गाडी अडकली, पण तरीही मी समाधानी आहे की स्वतःच्या हिमतीवर 11वी 12वी औरंगाबाद पुणे असा प्रवास चालू असताना, असा एवढं सगळं असताना देखील, एवढ्या सगळ्या समस्या आल्या असताना देखील, कारण याच्यात रीडर्स पण स्वतः शोधा, रायटर्स पण स्वतः शोधायचे, त्यांच्याशी योग्य तो संवाद साधायचा, हे सगळ्या गोष्टी एकत्रितपणे जुळून 87% जर येत असतील तर हे मी स्वतःचं खूप मोठं अचीवमेंट समजतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे खूप चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, आता पुढे मी BCOM साठी ॲडमिशन घेतलेली आहे. इग्नू म्हणजेच इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये मी प्रवेश घेतलेला आहे आणि त्यासोबतच चार्टर्ड अकाउंटंट CA चा अभ्यास देखील मी सुरू केलेला आहे. तर मित्रांनो, मी एक गोष्ट स्पेशली सांगेल जे की कॉमर्समध्ये ॲडमिशन घेऊ इच्छित आहे.
कारण आपल्या समाजामध्ये असं बघायला मिळतं की कॉमर्स किंवा सायन्स वगैरे या फील्डकडे जास्त कोणी वळत नाही. त्यामुळे मी असं आवर्जून सांगेल की तुम्ही कॉमर्समध्ये नक्की या, फक्त तुमचा योग्य मार्गदर्शक कोण असणार आहे किंवा कॉमर्सच्या सब्जेक्टची एकंदरीत आयडिया तुम्ही अगोदर घेतली तर ते खूप बरं होईल असं मला वाटतं. त्याचं कारण असं की कॉमर्समध्ये विद्यार्थी येऊन जातो पण त्याला जर प्रॉपर इन्फॉर्मेशन नसेल तर त्याला वाटतं की आपण निर्णय घेऊन फसलो. माझा एक मित्र होता 11वीमध्ये, त्याचेही ते हाल झाले होते. आणि त्याच्याही उदाहरणावरून मी सांगू इच्छितो की तुम्ही एखाद्या कॉमर्सच्या दिव्यांग विद्यार्थी चांगली टक्केवारी मिळवणारा किंवा मग एखादा चांगला शिक्षक ज्याला दिव्यांग आणि कॉमर्स या फील्ड बद्दल माहिती आहे त्याचं जर मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकले तर तेवढं प्लीज घ्यावं आणि त्यानंतरच कॉमर्स क्षेत्रामध्ये यावं ज्यामध्ये अनेक सब्जेक्ट आहे जसं अकाउंट्स आहे, SP आहे, SP म्हणजे सेक्रेटरियल प्रॅक्टिस, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट असे विविध सब्जेक्ट आहेत. त्याच्याबद्दल एक सेंट्रल आयडिया आधी घ्यावी की ते काय असतं आणि त्यामध्ये काय अभ्यासावं लागतं आणि त्यानंतरच आपण कॉमर्स या क्षेत्रात यावं अशी मी सर्वांना एक विनंती करेल. आणि शेवटचा मुद्दा कन्क्लूड करताना मी असं सजेस्ट करेल, माझा नेहमी आग्रह असतो की मी नॉर्मल शाळेत आधीपासून शिकलो म्हणून नॉर्मल व्यक्तींसोबत जीवन कसं जगावं लागतं हे याची मला पूर्णपणे जाण होती. त्यामुळे मी माझा असा नेहमी आग्रह असतो की एक पालकांनी आपल्या मुलाला नॉर्मल शाळेत टाकावं, कारण ज्या दिव्यांगांच्या शाळा असतात तिथे मुलाला एकतर राहावं लागतं आणि तेथेच राहून शिक्षण घेत असल्यामुळे इतर जे जीवन आहे म्हणजे सारं आपण नॉर्मल व्यक्तींचं जीवन ज्याला म्हणतो त्या जीवनामध्ये तो विद्यार्थी 7वी-8वीपर्यंत येतच नाही आणि कुठेतरी त्यामुळे एकटेपणा त्यामध्ये निर्माण होतो. असा एक अनुभव मलाही आला की 11वीमध्ये माझे 2-4 जे मित्र दिव्यांग मित्र बनले पुण्यामध्ये त्यांना त्यांच्यामध्ये आणि माझ्या मते हा फरक होता आणि त्यावेळेस तेव्हा मी अध्ययन केलं आणि मला असं जाणवलं की यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. त्यासाठी मी वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये स्वतः सामील झालो, काही मी पण बनवले, वेगवेगळ्या चर्चा मी घडवून आणल्या, यूट्यूब चॅनल क्रिएट केला आणि माहिती मिळवली की असं का होतं आणि त्यातून मी या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलो की विद्यार्थ्यांना जर आधीपासून नॉर्मल शाळेत शिकवण्यात आलं शिकवलं गेलं आणि त्या शाळेबरोबर एकतर कोणी सर्व शिक्षण अभियानचा शिक्षक ज्याला आपण स्पेशल एज्युकेटर म्हणतो तो जर त्या ठिकाणी त्या शाळेत जाऊन म्हणजे नॉर्मल शाळेत जाऊन जर त्या विद्यार्थ्याला त्याने जर गाईड केलं तर हे त्याच्या दृष्टीने खूप सोयीस्कर होईल आणि नॉर्मल विद्यार्थ्यांमध्ये देखील त्यांनाही कळेल की यांचं जीवन कसं असतं आणि नॉर्मल जो समाज आहे त्यांनाही असं वाटेल की हे जे समाज हे जे व्यक्ती असतात म्हणजे दिव्यांग व्यक्ती असतात ते आपल्यापेक्षा वेगळे नाहीत, ते आपल्यासारखेच आहेत, फक्त त्यांची जीवन जगण्याची पद्धत ही आपल्यापेक्षा वेगळी आहे आणि ती कशी आहे हे पण शिकण्याची संधी नॉर्मल विद्यार्थ्यांना मुद्दामून उपलब्ध करून द्यावी स्पेशल एज्युकेटर्स शाळेमध्ये पाठवून. आणि त्याचबरोबर ब्रेल आणि मोबाईलिटी वगैरेचं जे शिक्षण आहे ते नॉर्मल शाळेतच देण्यात यावं किंवा नॉर्मल शाळेत जर शक्य नसेल तर मग प्रायव्हेटली विद्यार्थ्यांना ते शाळेनंतर देण्यात यावं असा माझा एक नेहमी म्हणजे माझी विनंती असेल की विविध ज्या कोणी संस्था आहेत MAIP आहे किंवा इतर कोणत्याही संस्था असतील तर याबद्दल पुढाकार घेऊन जनजागृती होऊन पुढे याबद्दल करण्यात यावं अशी एक माझी विनंती असेल. आणि दुसरी गोष्ट, आता हे कोरोनाचं जे युग आहे या कोरोनाच्या युगामध्ये बऱ्याचशा समस्या उद्भवलेल्या आहेत त्याबद्दल आता मी बोलणार नाही, परंतु माझी एक अशी इच्छा आहे की दिव्यांगांसाठी वर्क फ्रॉम होम ही सुविधा जर पुढे उपलब्ध होत असेल, कारण आता आपण बघत आहोत की बरेच ऑनलाईन जॉब्स वगैरे उपलब्ध होत आहे, त्यामुळे वर्क फ्रॉम होम हा प्रकार जर दिव्यांगांसाठी निर्माण आपण करू शकलो किंवा त्याबद्दल जर सर्वांनी पुढाकार घेतला तर यातून खूप सोपं जीवन आपल्याला जगायला मिळेल आणि म्हणजे आपला जो खडतर अवघड प्रवास असतो तो थोडाफार सोपा होईल असंच मला यातून सुचवायचं आहे. आणि आता जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020, त्यामध्ये मी अध्ययन करत असताना मला असं जाणवलं की दिव्यांगांसाठी पण खूप चांगले अपॉर्च्युनिटीज त्यामध्ये उपलब्ध झालेले आहेत. अर्थात त्याचा अजून पूर्ण ड्राफ्ट आलेला नाही, परंतु जेवढं समोर आलं आहे त्यावरून माझं असं अध्ययन झालं की प्रॅक्टिकल
जीवन आता म्हणजे प्रॅक्टिकल शिक्षण होणार आहे पुढे, तर त्याचा फायदा कुठेतरी दिव्यांग विद्यार्थ्यांना होईल अशी मला पूर्णपणे आशा आहे. याबद्दल जसं जसं ड्राफ्ट येईल तसा नंतर चर्चा होईलच, परंतु वरून तरी बघितल्यावर असं वाटतं की एक चांगली संधी, एक चांगली संधी म्हणजे दिव्यांगांसाठी चालून आलेली आहे आणि त्याचा फायदा सर्वांनी घेतला पाहिजे. आणि MAIP ही जी संस्था आहे, आपण सर्वांनी, आपण सर्व आदरणीय सदस्यगणांनी याबद्दल थोडस लक्ष घालून आणि याबद्दल पुढाकार घेऊन जर हे केलं तर मला नाही वाटत की हे जास्त अवघड राहील, हे खूप सोपं आहे. तर आज मला संस्थेने या ठिकाणी बोलावलं आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली, त्यासाठी मी MAIEPचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर्व जे सदस्य आहे त्यांचे मी खूप खूप पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. प्रणित, खूप खूप धन्यवाद. मागील जवळपास एक तासापासून तू बोलतोय, ऑलरेडी तू जिनियस आहेस हे आम्ही ठरवायचं गरज नाही, कारण 56 देशातल्या 5000 विद्यार्थ्यापैकी अभ्याकस मध्ये देशपातळीवर तुझं जिनियस म्हणून नाव झालेलं आहे, त्यामुळे आम्ही परत एकदा जिनियस म्हणण्याची आवश्यकता नाही. ऑलरेडी तू वर्ल्ड चॅम्पियन प्रणित आहेस. हे फक्त एकाच स्पर्धेत नाही तर वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये प्रणित हा अव्वल क्रमांक आणलेला आहे. अगदी वयाच्या पहिल्या म्हणजे पहिलीपासून ते आजपर्यंत शिक्षण सर्व सामान्य शाळेत झालेलं आहे आणि प्रत्येक पावलोपावली आव्हानांचा स्वीकार करत त्यांना संधीमध्ये बदल करत प्रणित आजपर्यंत पुढची वाटचाल केलेली आहे. प्रणितच्या वाटचालीमध्ये आवर्जून प्रत्येक सपोर्टिव्ह सिस्टीमचं नाव आलेलं आहे. विशेष म्हणजे आईचं कौतुक करावं तेवढं कमी, वडिलांचं कौतुक करावं तेवढं कमी, त्याचबरोबर त्यांना सपोर्ट म्हणून असलेल्या देशपांडे मॅडम सुद्धा खूप त्यांना सपोर्ट केलेला आहे त्यांच्या शिक्षणासाठी. आणि या सपोर्ट सिस्टीम सोबतच आपले सहकारी श्री सचिन मोतेवार सर, त्याचबरोबर निकेत दलाल सर, ही सर्व शिक्षा अभियानची सर्व टीम सुद्धा त्यांच्या सोबत होती. प्रणित हे सर्व करत असताना एक आपले राज्य समन्वयक आदरणीय श्री काकडे सर प्रश्न विचारत आहेत की ह्या सर्व आव्हानांसोबत राहत असताना अनेक अनुभव घेतलेले आहेत, मग आणखी असे कोणते अनुभव आहेत का आणखी घ्यायचे बाकी आहेत, आणखी कोणता अनुभव नवीनपणे स्वीकारायचा आहे किंवा मनामध्ये अशी नवीन आणखी कोणती बाब आहे की जी परत एकदा मला अनुभव घ्यायचे आहे असं वाटते, काय सांगशील याविषयी? तसे अनुभव तर सर मी बरेच माझ्या जीवनामध्ये घेतलेलेच आहे, परंतु अजूनही खूप अनुभव मला घ्यायचे आहेत. ज्याला आपण म्हणू की शिखराचा एखादा पायथाच अजून मी पार केलेला आहे, पण शिखर गाठणं अजून बाकी आहे आणि तो प्रवास सुरू आहे. मी जसं सांगितलं की मला जीवनामध्ये रिस्क घेण्याची सवय आहे, त्याचमुळे मी CA सारखी फील्ड चूज केलेली आहे. कोरोनामुळे थोडासा अभ्यासक्रमात खंड मात्र पडलेला आहे किंवा अजूनही समस्या वेगवेगळ्या मला आलेल्या आहेत, परंतु त्यातूनही निघण्याचा जो मार्ग आहे तो मी पदोपदी शोधत आहे आणि वेगवेगळे अनुभव यातून मला येत आहेत. कोणाशी कसं बोलायचं किंवा कोणत्या म्हणजे आपापल्या आपल्याला काय काय फॅसिलिटीज आहेत, त्या फॅसिलिटीजचा वापर कसा करून घ्यायचा, हे सगळे अनुभव मला म्हणजे घेत आहे मी. आणि भविष्यात मला ज्या ज्या समस्या येतील त्या आपल्यासारख्या मान्यवरांकडून मार्गदर्शन घेऊनच मी सोडवण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि अशा वेगवेगळे अनुभव किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये जाण्याची मला आवड असते आणि मी पदोपदी जात असतो. धन्यवाद प्रणित. हे खूप महत्वाचं काम आहे की रिस्क घेणं किंवा आव्हानांचा सामना संधीमध्ये बदल करणं हे खरंच खूप महत्वाचं आहे, कारण जो स्वतःहून आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार असतो तो नक्कीच प्रत्येक पायरीवर यश मिळवण्यासाठी एक पाऊल पुढे असतो. या ठिकाणी छोटा दुसरा एक प्रश्न आलेला आहे. तुकाराम गव्हाणे विचारतात अहमदनगरहून की त्यांच्याकडे दोन अंध म्हणजे दृष्टीबाधित दोन मुलं आहेत. ओके. ते दोन्ही मुलं खूप हुशार आहेत. ओके. परंतु त्यांना ब्रेल शिकण्यात खूप अडचणी येते,
मग समजा जर ब्रेल नाही आलं तर ते शिक्षणासाठी काही अडचण येऊ शकते का पुढे, किंवा त्यांचा काही परिणाम होऊ शकतो का, याला अनुसरून काय सांगायचं? तर माझं तर प्राथमिक मत हेच असतं की ब्रेल एकदा तरी शिकलं पाहिजे, परंतु जर अडचणी येतच असतील किंवा ते शक्य होतच नसेल तर आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की ब्रेल नाही जरी शिकलं परंतु दुसरे जे आव्हान आहेत म्हणजे ऑडिओ बुक्स म्हणा किंवा मग त्यासाठी लॅपटॉप मोबाईल वगैरे या फॅसिलिटीज मग आपल्याला मुलांना आत्तापासून द्याव्या लागतील आणि त्याचा वापर योग्य रीतीने आणि त्याचा आपण म्हणतो ना चुकीचा वापर होणार नाही याची पण काळजी जर शिक्षक आणि त्यांचे पालक घ्यायला तयार असतील आणि विद्यार्थ्यांना जर मोबाईल लॅपटॉपमध्ये आवड असेल तर मी सांगेल की नक्कीच ऑडिओ बुक्स हा जो प्रकार आहे तो खूप चांगला ठरू शकतो आणि आधुनिक शिक्षणामध्ये जर बेसिक पहिली दुसरी किंवा आपण म्हणू चौथी पाचवीचे विद्यार्थी जर आत्तापासून लॅपटॉप मोबाईल वापरायला लागले आपले दिव्यांग विद्यार्थी त्यांना टॉकबॅक काय आहे टॉकबॅकला घेऊन कसं हाताळावं लागतं कोणती वेबसाईट कोणतं युट्यूब हे सगळं कसं एक्सप्लोअर करायचं हे जर बालवयात त्यांना लक्षात आलं तर सातवी आठवी पासून जे शिक्षण आहे जी घोडदौड जीवनाची सुरू होते स्पर्धा सुरू होते त्या स्पर्धेमध्ये कुठेतरी ते टिकतील आणि मला तर वाटतं की ज्या सुविधा आम्हाला मिळाल्या नाही त्या सुविधा त्यांना जर मिळत आहे आणि त्या जर त्यांचा जर वापर त्यांनी सकारात्मक रीतीने केला तर ते जीवनात खूप पुढे जातील त्यामुळे ऑडिओ बुक्स नक्की प्रेफर करा आणि सर तुम्ही त्यांना आवर्जून सांगा की काही अडचण आल्यास ते माझ्याशी पर्सनली संपर्क करू शकतात मी त्यांना अजून काही गोष्टी परस्पर सांगेल कारण त्यांच्या अजून काही समस्या असेल तर मी नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करेल कारण मला विविध ज्या समस्या आहे त्यावर अध्ययन करण्याची आवड आहे आणि म्हणूनच सध्या तरी एवढंच सांगेल की तुम्ही ऑडिओ बुक्स प्रेफर करावी आणि काही अडचण आल्यास त्याचा सामना करत विविध मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन घ्यावे. अगदी बरोबर प्रणित, ब्रेल हे एक शिकण्याचं माध्यम आहे आणि ब्रेल शिवाय भरपूर पर्याय आहेत ज्या ठिकाणी आपण ते त्यांना शिकण्यासाठी पूर्ण संधी देऊन आणखी पुढे घेऊन जाऊ शकतो. दुसरं एक महत्वाचं या ठिकाणी विचारायचं होतं की ब्रेल हे शिकत असताना आताच एक महत्वाची बाब सांगितली की प्रत्येक विद्यार्थ्यांना अलीकडची जी माहिती आणि तंत्रज्ञानाची साधनं आहेत ती चालवण्यासाठी बालवयापासून ती मिळाली पाहिजेत आणि त्याच्यात ते यशस्वी आणि पारंगत झाले की नक्कीच पुढच्या काळामध्ये काहीच अडचणी येणार नाहीत. तर मग या ठिकाणी मला एक प्रश्न, आपण स्वाती राणे म्हणून एक मॅडम आहे त्या विचारतायत की जर आतापर्यंत कधी कॉम्प्युटरवर आधारित परीक्षा दिलाय का आणि जर दिला असेल तर मग त्याच्यात काय आणखी करता येईल ज्याच्यामुळे की सर्वांना कॉम्प्युटर उपलब्ध करून परीक्षा देता येतील? माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी आठवीमध्ये असताना MSCIT तेवढी एकच परीक्षा आजपर्यंत कॉम्प्युटरवर स्वतःहून दिलेली आहे कारण माझं जे शिक्षण आहे ते 10वीपर्यंत शाळेत आणि त्यानंतर कॉलेज वगैरे त्याच्यामुळे अवांतर माझे ज्या फील्ड्स आहेत तुम्ही संगीत म्हणा किंवा अॅबॅकस म्हणा या फील्डमध्ये या तंत्रज्ञानाची आतापर्यंत तरी गरज नव्हती त्यामुळे मी स्वतः तरी परीक्षा दिलेली नाही आहे पण मी असे बरेच विद्यार्थी सांगू शकतो की ज्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून मागच्या 1-2 वर्षात पेपर दिलेले आहेत आणि हेही सांगेल की आता कोरोनाच्या काळानंतर जवळपास परीक्षा ऑनलाईन होणारच आहे त्यामुळे सॉफ्टवेअर्स खूप चांगले चांगले डेव्हलप होतच आहे आणि त्यामुळे ऑनलाईन आपल्याला पुढे परीक्षा द्यावीच लागणार आहे मलाही पुढे परीक्षा द्यावीच लागणार आहे आणि ते अगदी सोप्या रीतीने सहज रीतीने आपल्याला शक्य होईल असं माझा विश्वास आहे. दुसरी एक गोष्ट आत्ताच मी मागे ऐकलं होतं की युनिव्हर्सिटीने असे नियम काढले आहेत की 12वीनंतरचे जे विद्यार्थी असतात त्यांची जर इच्छा असेल तर ते स्वतः लॅपटॉप कॉम्प्युटरचा वापर करून पेपर लिहू शकतात अर्थात ते कसं त्यामध्ये थोडा वेगवेगळा भाग आहे कारण वेगवेगळ्या फील्डच्या समस्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे सगळ्यांसाठी नियम वेगवेगळे आहेत परंतु हे अशक्य अजिबात नाहीये. काही विद्यार्थी आहेत ज्यांनी स्वतःहून पेपर लिहिलेले आहेत. आता आपण जसं रायटर बाजूला बसवायचो तसं आता नवीन पद्धत आली की रीडर बसवा तो रीडर तुम्हाला साध्या क्वेश्चन पेपरचा क्वेश्चन वाचून दाखवेल आणि तुम्हाला लॅपटॉप कॉम्प्युटरचा वापर करून तुमचा पेपर लिहायचा आहे आणि यामध्ये पण जसा 1 तास एक्स्ट्रा मिळतो तसा 1 तास तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल. फक्त अट अशी आहे की त्या समजा 3 तासाचा पेपर आहे 1 तास एक्स्ट्रा आहे तर 4 तासाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचा पेपर सबमिट करून त्याची
प्रिंटआउट काढून जमा करणे अपेक्षित आहे. बरोबर, धन्यवाद. खूप महत्वाचा प्रश्न होता प्रणीत. अगदी कालपरवा हे झालेलं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नव्यानं हे झालेलं आहे, पब्लिश झालेलं आहे, सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. मागील काही दिवसापासून अनेक वर्षापासून त्यावर काम सुद्धा चालू होतं. अगदी अनेकांना माहीत नसेल की एनपीईचं प्रत्यक्ष वाचन सुद्धा झालेलं आहे प्रणीतचं. एवढं अध्यायपण सुद्धा याच्यामध्ये आहे, प्रणीतनं ठेवलेलं आहे. या ठिकाणी आदरणीय श्री काकडे सर म्हणजे राज्य समन्वयक विचारतात की शासन प्रशासन म्हणजे आम्ही सर्वांनी एक समाजाचा घटक म्हणून आणखी काय करावं की ज्यामुळे शिक्षणातली आव्हाने कमी होतील, असं ज्याच्यामुळे की प्रणीत आणि प्रणीत सारखे दुसरे सर्व मुलं सहजपणे शिक्षण घेऊ शकतील, ज्याच्यामुळे याच्याविषयी काय सांगशील? सगळ्यात पहिली गोष्ट मी शेवटी जे सांगितलं की विद्यार्थ्यांना दिव्यांगांची जी स्पेशल शाळा हा जो प्रकार आपल्या देशामध्ये आहे हा प्रकार एकतर बंद करावा किंवा खूप कमी करण्यात यावा, आणि त्याऐवजी मुद्दामून दिव्यांग विद्यार्थ्यांना नॉर्मल शाळेमध्ये घालण्यात यावं. ते मग प्रायव्हेट असो किंवा सरकारी असो, कोणतीही शाळा असो, त्या शाळांमध्ये त्या विद्यार्थ्याला टाकण्यात यावं, जेणेकरून समाज जीवन काय असतं किंवा एकंदरीत पूर्ण जो आपला समाज आहे त्या समाजासोबत कसं राहायचं आणि त्यांच्यासोबत कसं बोलायचं, किती विनम्रपणे वागायचं किंवा परिस्थिती आल्यावर कठोरही व्हायचं, अशा वेगवेगळ्या समस्या विद्यार्थी जर स्वतः हाताळत असेल तर त्याच्या जीवनाचा बौद्धिक विकास खूप चांगल्या रीतीने होतो असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. त्यामुळे मी एकच सांगेल की माझ्या काळामध्ये स्पेशल एज्युकेटर 15 ते 20 दिवसांमध्ये एकदा व्हिजिट करायचे. तसं न होता स्पेशल एज्युकेटर्सला चांगलं ट्रेनिंग देऊन किंवा मग ब्लाइंड जे शिक्षक आहेत त्यांना चांगलं ट्रेनिंग देऊन नॉर्मल विद्यार्थ्यांच्या शाळेत मुद्दामून पाठवण्यात यावं, आणि नॉर्मल विद्यार्थ्यांसमोर नॉर्मल शिक्षकांसमोर जर आपण दिव्यांग विद्यार्थ्यांना जर ट्रेनिंग दिलं तर त्यांच्यामध्येही ती भावना येईल की यांना कसं हाताळावं लागतं, आणि त्या विद्यार्थ्यालाही वाटेल की आपण इतरांपेक्षा वेगळे नाही, आणि याचा फायदा नक्कीच होईल. यामध्ये एक अजून सजेशन मी देऊ इच्छितो की जर स्पेशल शाळा आपल्याला ठेवायच्याच असतील तर मग प्री प्रायमरी एज्युकेशन हे स्पेशल शाळांमध्ये केलं तरी हरकत नाही. परंतु मी तर एवढंच सांगेल की इयत्ता पहिलीपासून त्या विद्यार्थ्याला नॉर्मल शाळेमध्ये टाकण्यात यावं. पहिली जमलं नाही तर कमीत कमी म्हणजे एकदम शेवटची स्टेज जर सांगायचं तर तिसरीपासून त्या विद्यार्थ्याला नॉर्मल विद्यार्थ्यांमध्ये ठेवण्यात यावं, जेणेकरून पूर्ण त्याचा बौद्धिक विकास होईल. आणि आज मी जे स्वतःच्या हिमतीवर उभं राहू शकतो, कोणतीही समस्या आल्यास मी आपल्यासारखे जे मार्गदर्शक आहे त्यांना मी स्वतः डायरेक्ट फोन लावतो, त्यांच्याशी माझी जी समस्या आहे ती बोलतो, कारण माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे. मी असे विद्यार्थी बघितले की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो आणि ते एकतर माझ्यासारखे कुणी चांगले विद्यार्थी म्हणा किंवा मग तुमच्यासारखा एखादा चांगला मार्गदर्शक ते शोधत असतात आणि त्यामध्ये त्यांचा वेळ खूप खर्च होतो. म्हणूनच जर तो कॉन्फिडन्स विद्यार्थ्यांमध्ये शालेय लेवलवर डेव्हलप होत असेल तर तो विद्यार्थी कोणतीही समस्या कितीही मोठी असो परंतु ती हाताळण्यासाठी पुरेपूर तयार होतो आणि त्याच्या समस्याचं समाधान नक्कीच होतं आणि त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येते. धन्यवाद प्रणीत. खरं तर एवढा सकारात्मकपणा निसर्गानं दिलेला आहे की ज्याच्या नक्कीच तुझ्या हातून समाजासाठी या पुढच्या भावी आयुष्यासाठी नक्कीच चांगले कार्य तुझ्या हातून घडणार आहेत, कारण निसर्ग कुणालाच कमी देत नाही. त्याला अनुसरून एक नीलम पाटील मॅडम म्हणतात की जो भगवान से मिला नहीं वो बहुत है, जो भगवान से मिला नहीं वो बहुत है, जो भगवान से मिला वो भी बहुत है. ज्यादा और कम कौन देखता है, अपने हौसलों और बुलंदियों के साथ हम तो दुनिया को जीतना जानते हैं. म्हणजे खरंच एक सकारात्मकपणा, खूप जबरदस्तपणा या निसर्गानं आपल्याला दिलेला असतो, त्याचा फक्त आपण आविष्कार करून पुढे जायचं असतं. हे सांगत असताना एक छोटासा प्रश्न मला विचारावासा वाटतो की महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघ यांच्या वतीनं आणखी काय अपेक्षा आहेत? मागच्या आपण एक तासभरापासून चर्चा करतोय तर त्या काय नवीन आणखी काय अपेक्षा असतील जो शिक्षणाशी पॅरेलल काम करत आहे? ओके, बरं झालं सर तुम्ही हा प्रश्न विचारला.
कारण एकतर तुम्ही सर्वजण शिक्षक आहात आणि शिक्षक हा विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे मी अजून एक सांगेल की कोणत्याही विद्यार्थ्याच्या जर समस्या येत असतील तर त्याला सामना करण्यासाठी फक्त आपण स्वतःहून पहिल्या घडीला पुढाकार न घेता त्या विद्यार्थ्याला त्याचं समाधान आपण सांगावं आणि त्याला सांगावं की या समस्येचा तू स्वतः सामना करायचा. कारण मी असाही अनुभव घेतलेला आहे की एक दोन वर्षापूर्वी मी असा विचार केला होता की मी ज्या ज्या समस्यांचा सामना केला त्या समस्यांचा सामना इतर कोणालाही करावा लागू नये अशी एक व्यवस्था आपण निर्माण करूया. आणि त्याचा एक पाया म्हणून मी व्हॉट्सअपवर जे आपले रिटायर्ड टीचर आहेत, मग ते ब्लाइंड असो किंवा नॉर्मल जे रिटायर्ड टीचर आहेत, त्यांना विनंती केली की तुम्ही एक रोज 10-15-20 मिनिटं इंग्लिशचे लेक्चर्स घ्या. दिव्यांग विद्यार्थ्यांचा पाया इंग्लिशमध्ये कच्चा असतो, तर पुढचे 2-3 महिने तर बरोबर चाललं, पण असा अनुभव आला की विद्यार्थी प्रॉपरली त्यांना व्हॉट्सअपवर सगळं उपलब्ध होत असताना देखील त्याला रिस्पॉन्स करत नाहीये. आणि त्याच्यावरून मी एक अनुभव घेतला की विद्यार्थ्याला जर आपण आयतं दिलं तर त्याचं जीवन त्याचा विकास होत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष अटळ आहे आणि त्यामुळे त्याला ती संघर्ष करण्याची संधी आपण दिली पाहिजे. फक्त त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन आपण केलं पाहिजे पहिल्या स्टेजला तरी. त्याला आधी समोर जाऊ द्यायचं, आपण बॅकफुटवर राहायचं आणि समजा त्याच्याकडून ती समस्या समस्येचं समाधान तो करू शकत नसेल किंवा खूपच परिस्थिती हाताबाहेर जात असेल तरच संस्थेनं किंवा आपण सर्व शिक्षकांनी समोर येऊन त्या विद्यार्थ्याला म्हणजे आपण सर्वांनी गाईड करावं किंवा आपण त्याची समस्या सोडवावी. याचं कारण असं की तुम्ही जर 3rd-4th स्टेजला याल तर त्या विद्यार्थ्याला त्याची किंमत कळून जाईल की या माणसाची पण काहीतरी किंमत आहे आणि आपली जी समस्या आहे ती फारशी सोपी नाहीये. त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा त्याला समस्या येईल तेव्हा तो अगोदर तुमच्याकडे येणार नाही, अगोदर तो स्वतः त्याला हाताळायचा प्रयत्न करेल आणि आपोआपच त्याचं जे जीवन आहे ते सोपं बनत जाईल आणि त्याला समस्येचा सामना आणि जीवनातली पॉझिटिव्हिटी काय असते हे त्याला समजणं सोपं होईल. त्यामुळे एकदम शॉर्टमध्ये सांगतो की तुम्ही ॲज अ फाउंडेशन म्हणून जर काम करत आहात तर विद्यार्थ्याला स्वतःहून त्याचा फक्त संघर्ष कमी करण्यावर तुमचा भर असू द्यावा आणि परंतु त्याला त्याच्या समस्यांचा पूर्णपणे सामना करू द्यावा. एवढंच मी आतून सांगेल आणि कन्क्लूड करताना माझ्या जीवनाचं एक ध्येय वाक्य मी सांगून कन्क्लूड करेल की तयारी इतने खामोशी से करो की सफलता पाने पर दुनिया के लिए मिसाल बन जाए. याचं कारण असं आहे की मी जेव्हा दिल्लीमध्ये अॅबॅकसची स्पर्धा खेळण्यासाठी गेलो होतो इंटरनॅशनलची, तर माझ्या शेजाऱ्यांनाही माहिती नव्हतं की मी घरात नाहीये म्हणून, एवढी गुप्तता पाळण्यात आली होती. आणि त्याचं फळ खरं तर मला पुढे मिळालं. त्याचं कारण असं असतं की जीवनामध्ये निगेटिव्हिटी येत नाही. तुम्ही जर सगळ्यांना सांगून ठेवलं तर आपण म्हणतो ना की वेगवेगळ्या चर्चा रंगतात आणि त्यामुळे आपल्यामध्ये कधी निगेटिव्हिटी येते. तर एकदम खामोशीचे तयारी करू की सफलता पाने पर मिसाल बन जाए. धन्यवाद प्रणित, खूप प्रेरणादायी विचार आहेत. एक छोटासा उच्च शिक्षणाशी संबंधित एक प्रश्न आहे की 1-8 असेल 10 असेल तर ऑडिओ बुक हे सहज मिळतात. बरोबर. नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड च्या वतीने असेल किंवा इतर कोणी जे रेकॉर्ड करत असतील त्यांच्या वतीने, परंतु उच्च शिक्षणामध्ये 11-12 जसं सायन्स आर्ट फॅकल्टी वेगवेगळ्या परत शाखा पडत जातात, मग उच्च शिक्षणासाठी काही सपोर्टिव्ह सिस्टीम असावी का किंवा त्यांना ऑडिओची उपलब्धता कशा प्रकारे होईल? मॅडम विचारतात. ओके, मी जसं आधी सांगितलं की मी 11th गेला असताना यशवाणी जी संस्था आहे पुण्याची या संस्थेशी मी कॉन्टॅक्ट केला. तर मला असं वाटतं की नॅब जर 8-10 पर्यंत करत असेल तर अशी एक पर्यायी संस्था परमनंट उभी राहावी की कोणत्याही फील्डमध्ये जर कोणी विद्यार्थी असेल तर त्याला एका फोनवर किंवा त्याच्या एका प्रॉब्लेमवर ती पुस्तके रेकॉर्ड करण्यात यावी. अर्थात मी हे नाही म्हणत की तुम्ही आधीपासूनच पुस्तके रेकॉर्ड करून ठेवा. जेव्हा आपल्याकडे त्या फील्डमध्ये जाणारा विद्यार्थी भेटेल त्यावेळेस ती पुस्तके रेकॉर्ड करा, त्यात काही प्रॉब्लेम नाही. परंतु रीडर्स आणि रायटर्स अशी एक फळी समाजामध्ये आपण निर्माण करायला हवी. हा काळ सोशल मीडियाचा आहे आणि यातून खूप फास्ट आपण काय म्हणतो प्रचार प्रसार करू शकतो आणि जास्तीत जास्त लोक जोडू शकतो. त्यामुळे
एक रीडर्स रायटर्स जसं यशोवानी करत आहे तसं वेगवेगळ्या संस्थांनी समोर येऊन त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे. कारण आज मी बघतो रायटर्स किंवा रीडर्स पुणे मुंबईमध्ये मिळवणं सोपं आहे कारण यशोवानी किंवा इतर संस्था तिथे कार्यरत तरी आहेत. परंतु औरंगाबाद नागपूर अकोला म्हणजे इकडे मराठवाडा विदर्भ साईडला जर आपण थोडं गेलो तर या गोष्टीचा प्रचार प्रसार नाही. लोक इकडेही उपलब्ध आहे फक्त त्याच्यामध्ये जनजागृती नाही. तर विविध संस्थांनी पुढाकार घेऊन जर हे केलं तर मी माझं एक उदाहरण सांगेल. आता मला सीएची पुस्तकं रेकॉर्ड करायची होती. मी प्राची मॅडमला फोन केला परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की 12वीचा का 11वीचा काहीतरी सिलेबस बदलला त्यामुळे आम्हाला ती पुस्तके रेकॉर्ड करायची आहेत आणि तुला 3-3.5 महिने थांबावं लागेल. त्यावेळेस माझ्यासमोर समस्या उभी झाली. परंतु मी आधी जसं बोललो की तुम्ही जर आधीपासून संघर्ष बघितलेला असेल तर तुम्हाला काही अवघड जात नाही. जे प्राची मॅडम करतात ते स्वतः मी डोकं लावून करायचा प्रयत्न केला. मेसेज तयार केला की मला असं असं हवं आहे आणि स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करून दिला. त्यात माझा नंबर टाकून दिला. आज सीएची पुस्तकं मी कोणत्याही संस्थेची मदत न घेता स्वतःचे रीडर्स शोधून आज मी जेवढेही पुस्तकं रेकॉर्ड केलेले आहेत ते माझे इंडिव्हिज्युअल रीडर्सच्या माध्यमातून मी तयार केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअल करायला प्रॉब्लेम काहीच नाही. फक्त त्यामध्ये वेळ वगैरे खूप जातो. त्यासाठी जर एखादी पर्यायी चांगली संस्था असेल यशवानी सारख्या वेगवेगळ्या संस्था असतील आणि एकीकडे जर काम झालं नाही तर विद्यार्थी दुसरीकडे जर गेला तर त्याचं काम खूप चांगल्या रीतीने आणि खूप फास्ट होईल असं मला वाटतं. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी ऑडिओ बुक्स रीडर्स हा प्रकार खूप चांगला आहे आणि खूप फास्ट पण विद्यार्थ्यांना साधने उपलब्ध होतीलच असा माझा पूर्ण विश्वास आहे. बरोबर आहे प्रणित. जेव्हा ह्या गोष्टी आम्हाला कळत जातील समाजाला कळत जातील की व्यावसायिकांकडून काय अपेक्षा आहेत समाजाकडून काय अपेक्षा आहेत जे कार्यरत संस्था आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत गरजा काय आहेत समाजाच्या जेव्हा लक्षात येतं त्यावेळेस नक्कीच कार्याला सुरुवात होत असते. एक आम्हाला उत्सुकता आहे की इंदोर विद्यापीठामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलण्याची संधी मिळालेली आहे प्रणितला. मग त्यावेळेचा कसा अनुभव होता हे ऐकून आम्ही आपण समारोपाकडे जाणार आहोत. ऍक्च्युली सर त्यावेळेस ही गोष्ट आहे 2015 ज्यावेळेस मी पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन अचीव केलं आणि तुम्ही बघाल तर माझं वय फक्त त्यावेळेस 15-14 वर्ष होतं आणि अॅबॅकसचा जो लाईव्ह डेमो मी आत्ता आपल्या समोर केला याच्यापेक्षा थोडासा मोठा डेमो करण्यासाठी मला त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. आणि परंतु मला आधीपासूनच वेगवेगळी पुस्तके वेगवेगळं वाचन करण्याची ऐकण्याची मला आवड आहे. आपल्याला आपणास आवर्जून सांगेल की माझ्याकडे स्वतःकडे या घडीला जवळपास 1200 कादंबऱ्या ऑडिओमध्ये उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या हार्ड डिस्कमध्ये मी स्टोअर करून ठेवतो आणि वेळ भेटेल तसं मी ते वाचत असतो. एवढं वाचन करण्याची मला आधीपासूनच सवय असल्यामुळे कसं बोलावं किंवा काय बोलावं याची मला जाणीव होती आणि भीती त्यावेळेस खूप वाटत होती. कारण तुम्ही विचार करू शकता 14-15 वयामध्ये जर कुणाला असं युनिव्हर्सिटीमध्ये लाईव्ह डेमो करून मार्गदर्शन करायचं सर्व विद्यार्थ्यांना हे खूप कॉम्प्लिकेटेड होतं. त्यावेळेस निगेटिव्हिटी वगैरे किंवा भीती खूप होती. परंतु जेव्हा माझा डेमो झाला आणि आपण सांगेल की स्टँडिंग ओव्हेशन मला मिळालं त्यावेळेस एक कॉन्फिडन्स वाटलं की नाही यार आपण जरी समोरचे सगळे नॉर्मल असले किंवा कितीही मोठे असले तरी आपण आपले विचार व्यक्त करण्यास काही प्रॉब्लेम नाहीये. आणि स्टेजवर तो एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि मग त्यापुढे पुढचे 10-15 मिनिटं पूर्ण ऑडिटोरियम मध्ये चिक्कार शांतता होती. सर्वजण मला लक्ष देऊन ऐकत होते आणि मला ते माझ्या जीवनातलं खूप मोठं अचीवमेंट वाटतं की 14-15 वयात असताना देखील मी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आणि पर्यायाने तिथे उपलब्ध असलेल्या काही प्रमाणात पालकांना मी मार्गदर्शन करू शकलो आणि त्यांना एक पॉझिटिव्ह जीवनाकडे कसं बघावं एक गोष्ट कमी असेल तर दुसऱ्या गोष्टीतून त्याची कमतरता कशी भरून काढावी हे मी त्यांच्याकडून त्यावेळेस शिकलो सर. खूप छान. ही उत्सुकता होती आम्हाला की 15 वर्षाचा प्रणित कशा प्रकारे या एक्साइटमेंट मध्ये असेल बोलण्यासाठी म्हणून. खूप चांगलं प्रणित. प्रणित पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. खूप खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुझ्या हातून नक्कीच समाजासाठी चांगले काम घडो चांगले घडणार आहे कारण एवढी सामाजिक दृष्टी एवढी नैसर्गिक दृष्टी ही खूप महत्वाची आहे. याबरोबरच मी तुझ्या सोबतची पूर्ण जी सपोर्टिव्ह सिस्टीम आहे आई असतील वडील असतील
तुझे शिक्षक असतील त्या सर्वांचं सुद्धा मी कौतुक करतो, कारण त्यांच्या हातून एक प्रणित सारखा उत्तम विद्यार्थी बाहेर पडत आहे. यानंतर मी आमचे सहकारी श्री मनोज सरांना विनंती करतो की आजच्या या लाईव्ह सत्राचं समारोपाकडे जावं. हॅलो, आवाज आवाज येते, बोला. वर्ल्ड चॅम्पियन, वर्ल्ड चॅम्पियन यू चॅलेंजिंग पण आमचे प्रणित गुप्ता. खरंच प्रणित, तू मागील 45 मिनिट सलग सतत मला टीमला, व्यावसायिकला, पालकांना आणि काही शिक्षक आहेत सतत 45 मिनिट दर्शन केला. त्याचबरोबर 25 मिनिट म्हणजे जवळजवळ 1-10 मिनिट ह्या मार्गदर्शनानुसार आमच्या MI सर्व व्यवस्था की जे राज्य तालुका केंद्र गाव पातळीवर त्यांना शिक्षणाच्या मुख्य पदी टिकून ठेवून गुणवत्तापूर्ण शिक्षण 18 वर्षापर्यंत स्वावलंबी बनवलं आणि त्याचे ध्येय उद्दिष्ट सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे त्याला जायावं आणि यासाठी आमची एक पूर्ण प्रयत्न कर. आजच्या ह्या क्षणमध्ये पालक सर्व शिक्षक आणि म्हणून मी तुला आसूर बनतो वॉर्ड चेन आणि चॅलेंजिंग. पण सर्वप्रथम प्रणित मानावे, कोणी शब्दात मानावे माझे काही शब्द राहिलेले नाहीत. तुझं हे मार्गदर्शन चालवताना तू तळमळीनं जे डेमो देऊन सुद्धा एकंदर एक आमच्या टीमला एक आव्हान आमच्या समोर की आपण करू शकत नाही. मग मी तुझ्यासाठी एक 2 ओळी स्वरूपात का असणार पण मी ते वाचून प्रणितसाठी कुमारसाठी 2 परक्यांनाही आपले करतील असे काही शब्द असतात. परक्यातील असे काही गोड शब्द असतात. शब्द नाही कोडे पडावे माणसं असतात. शब्द नाही कोडे पडावे असे काही गोड माणसे. किती मोठं भाग्य असते ती आपली असतात. किती मोठं भाग्य असतात असे औरंगाबादचे प्रणित कुमार. आपण खूप आणि आव्हानक मार्गदर्शनाच्या सर्व MIT मधील सर्व व्यावसायिक पालक शिक्षकांना मार्गदर्शन केले आणि सर तुम्ही एक प्रणित कुमार केले MIP साठी की वर्क फ्रॉम होम. मी 15 जून शाळा सुरू झाली वन कॉल सीट असणारे विद्यार्थी पालक असणाऱ्या विद्यार्थी पालकांसाठी वर्क फ्रॉम होम. आम्ही वर्क फ्रॉम जिल्हास्तर तालुका केंद्र सुरू केलेलं आहे. Okay. पूर्ण राज्यस्तर वरिष्ठ आमचे कोऑर्डिनेटर जिल्ह्याला जिल्हास्तर फॉलो करतात, तालुक्याला तालुकास्तर फॉलो अप घेतात. पालकांना तुझ्या विद्यार्थी समोर यावं, त्याला ह्या वर्क मध्ये वर्कच्या माध्यमाद्वारे त्याचं शिक्षण अपूर्ण राहिला घरी बसून सुद्धा आम्ही या पद्धतीने आमचे व्यावसायिक त्यांना शिक्षणाच्या मुख्य पर्वामध्ये यावं. म्हणून आपलं प्रणित कुमार जेवढं कौतुक करावं कमीच वाटतं. मित्र संगीत विषयक जिल्हा अभ्याकस बुद्धिबळ बालश्री राज्य पुरस्कार आपल्याला दिलेले आहे. त्यामुळे मार्गदर्शन आपलं प्रेरणा आमच्या MITP महाराष्ट्र समर्थन व्यावसायिक संघ महाराष्ट्र असोसिएशन इन्क्लुसिव्ह एज्युकेशन प्रोफेशनल सर्व व्यावसायिक शिक्षक यांना हे नकेरणा ठरणार आहे, आदर्श ठरणार. कारण का तू प्रत्येक गोष्ट समस्या नसून चॅलेंज आव्हान आहे करा हे असं मार्गदर्शन केल्यामुळं नक्की आहे जेवढे काही महाराष्ट्रात राज्यात जिल्हा तालुक्यात तुझ्या नक्की आणि पालक तुझ्या त्यांना सुद्धा पुढं ध्येय उद्दिष्ट शिक्षणाच्या मुख्य पर्वा टिकून ठेवणं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न. त्याचबरोबर खरं मी शिक्षित ह्या MIP टीम प्रमुख प्रतिनिधी यांनी सुद्धा या तुझ्या सेशन आपण जे प्रयत्न करत आणि सर्व राज्यभरामध्ये आणि आमच्या टीम मार्गदर्शनासाठी ती केली त्या जे काही प्रमुख प्रतिनिधी आहेत त्यांचे खूप आभार. त्यानंतर इनिशियल जे काही आहेत सुद्धा खूप खूप आभार. महाराष्ट्रातून राज्य विशेष करून आमचे शिक्षक पालक यांचे सुद्धा MAI मार्फत खूप खूप आभार. आणि त्याच प्रेरणास्थान राज्य समन्वयक माननीय महाराष्ट्र प्राथमिक परिषद मुंबई मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि ते सुद्धा. आणि प्रणित तू खरंच खूप कौतुक कार्य आहे
आणि हे कार्य तुझं काम आणि आव्हान चॅलेंज ते दहावी प्राथमिक शिक्षण शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण त्यानंतर सीए चार्टर्ड अकाउंटंट बीए बीकॉम आव्हान आहे आरपीडब्ल्यूडी ऍक्ट द्वारे 2016 कसं तुझ्याकडे आव्हान आलं पोलिसांची मदत घेऊन तू कशी तिथे प्रवेश केलास हे सुद्धा आमच्या सर्व पालकांना शिक्षकांना खूप त्याचं आव्हान आणि एक प्रेरणा मिळालेलं आहे की आपण जर असं कायद्याचा वापर केला तरी आपल्याला पुढे शिक्षणामध्ये कशाही प्रकारचा अडथळा येणार नाही. आपण एक सर माईक आपण एक चॅम्पियन आणि युके पर्सन असल्यामुळे आपले एमआयपी महाराष्ट्र संरक्षण व्यावसायिक संघामार्फत आपले परत एकदा खूप खूप आणि आपल्या पुढील कार्यासाठी आपल्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप आपले मनपूर्वक आपलं ध्येय उद्दिष्ट लवकर करो आपल्याला की यश मिळो असं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व टीमचे पालकांचे व्यवसायांचे पुन्हा एकदा ह्याठिकाणी आभार. एमआयपीचे मान्यवर यांच्यावर आज या ठिकाणी संपर्क मी जाहीर करतो. धन्यवाद.